ಮನೋಜವಂ ಮಾರುತ ತುಲ್ಯ ವೇಗಂ ಜಿತೇಂದ್ರಿಯಂ ಬುದ್ಧಿಮತಾಂ ವರಿಷ್ಠಂ ವಾತ್ವಾತ್ಮಜಂ ವಾನರಯೂಥ ಮುಖ್ಯಂ ಶ್ರೀರಾಮದೂತಂ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ ಅವಜ್ಞಾನಾರಿ ಮಾತೆ ತಲೆ ಅವಜ್ಞಾನಾರಿ ಪಾಪ ಮಾದ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಪಾಪ ಮಾದ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮಾತೆ ತಲೆ ಅವಜ್ಞಾನಾರಿ ಮಾತೆ ತಲೆ ಅವಜ್ಞಾನಾರಿ ಉಪಜತಾಯ ಬಾಲಪಣಿ ಉಪಜತಾಯ ಸೂತಾರಾಮದೂತರ ಪ್ರಂಜನ ಮಹಾಬಲಿ ಪ್ರಾಣದಾತ ದೀನನಾಥ ಹರಿಪಾಸುರ ಪಾತಾಲ ದೇವತ ಅಂತ ಭವ್ಯ ಸುಂದರ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನಾಥ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರಾತರ ಪುಣ್ಯವಂತ ಪುಣ್ಯಶೀಲ ಪ್ರಜಾಗೃತದಲ್ಲಿ ಬಹು ಆವೇಶ ಲೋಕಲಾವರಿ ಗಾಂಧಿ ರಿಕ್ತ ಕಾಲ್ತವೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಮೈಲೇನು ಆವಳಿದಂತ ಬಗ್ದು ನೇತ್ರ ಅಗ್ನಿ ತಾಳಿಲ ಮಾಡ ತಾಟಲಿ ಪುಚ್ಚದೆ ಬುರುಡಲಿ ಮಾತ ಕಿರಣ ಗುರುಸೋಡಿ ಕಡೆ ಕಾಸೋಡಿ ಗಂಟಾಂಗ ನಗರ ಅಂಗ ಪಾತ ಮಹಾಮುಠಿ ಬುದ್ಧಿ ಬರೀ ಕೋಟಿ ಚಾ ಕೋಟಿ ಉತ್ತಾಳಿ ಪಾವೆ ಉತ್ತರ ಕಡೆ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ 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 ಜಯ ಹನುಮಾನ್ ಜಯ ಬಲಭೀರ್ ಆ
कोण रे तू? मारुतीची गदा चोरलास का? हसायला काय झालं? बोलता येत नाही का? वेड्याचं सोंग आणतोस? हा तुला ट्रस्टीच्या ताब्यात देतो पैसे. तू मामा उद्या आपण जय हनुमान गोडा खेळणार. तुम्ही खुशाल खेळ, पण मी मी आधी जॉकी बघणार आणि मग खेळणार. जॉकी काय घोडा पळणार. पण लगाव आहे ना लगाव, दॅट इज इम्पॉर्टंट. जॉकी इज अ हिरो. टपक 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 टपक. काका काका मामा मामा. काय काका मामाच्या नावानं कोकरतय काय? सगळ्या लोकर खाली देवळात कोणतं आलं येणार देऊळ आहे. सर्व लोकांच्याकडचं आमचं देऊळ अगदी मुक्त द्वार आहे. अहो दर्शनासाठी नाही मग कोणी देणगीदार आहे? नाही देवळाचं कोणतं लपलं होतं मारुतीच्या माग. लपलं होत आता नाही ना पिढा टळली. पिढा कसली टळते मग? मी सगळा कोंडून ठेवला होता त्याला. मला ते शाण्या दिसता तुम्ही भाजी. हे नसते उद्योग तुम्हाला सांगतो कोण? पण काय बाई आहे का बुवा? चांगला तरुण आहे तरुण एकटाच आहे. मग नक्कीच चोर असला पाहिजे. त्याला पोलिसाच्या ताब्यात दिला पाहिजे. नको नको पोलीस कशाला? नको हे आपलं खाजगी संस्थान आहे. आपण ट्रस्टी आहोत या संस्थानचे, सरकारचे नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं करा काय बरं का, तुम्ही दोन चार लाथा झाडा आणि त्या हाकलो म्हणजे तो किंचळच जाईल. नको नको काका तसं नको. अहो चोर दिसणारा थोर असायचा. असेल असेल त्यापेक्षा आपण आपल्या त्याला पाहू नये. नाही तरी शनिवार पर्यंत आपल्याला काय उद्योग आहे? घोडा ठरलाच आहे. आपण तर चोर काही नाही ठरवा आधी. अरे चोरा बर का, आपला जय हनुमान घोडा ठरलाच आहे. आमचा पांडू खारे भटजी तुमचं घोडं होऊ द्या पुढे. आम्ही घालू त्याच्याजवळ सुरा बेळ्याचं नाही ना सुरा? शिशे बिलकुल नाही. त्याची दाढी वाढली आहे साध ब्लेड सुद्धा नसेल त्याचा. पुढे पण काका बेताल ना बरं का? तुम्ही त्याला कोंडून ठेवला होता ना? अहो कोंडून ठेवला होता पण मला वाटतं या गडबडीत कडीच लावायची विसरलो. शाणेच दिसतंय अगदी. त्याला विचारा कोण म्हणून. पुष्कळ विचारलं मग पण तू बोलतच नाही. म्हणजे मुका आहे का? तू मुका आहे का? थांबा तेवढंच विचारायचं विसरलो. तुमचं तोंड उघडा जरा. तू मुका आहेस का? मग वेडा आहेस का? तुम्ही तरी अगदी खूप विद्वान दिसता अगदी. कसे वेडा? कधी आपल्या तोंडानं मी वेडा असं सांगेल का? काका शाणा दिसतोय. आपला विनोद कळला त्याला? अहो विनोद ज्याला कळत नाही तेच वेड्यासाठी आलाय. आता आपण असं करूया, आला की त्याला एकदम पकडूया आणि एकदम हॉस्पिटल मध्ये पोहोचूया. काहीतरी आपल्या उद्योग पाहिजे ना. तर आता बघा नीट ठरवून येतात. काय बा तू मुका आहे ब्रिजी? हो वन संगीताचा प्रभाव कसा असतो ते. आपण मोटरने आलो पण मला अगदी विमानातून आल्यासारखं वाटलं. अहो पण आपल्याला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये जायचंय ना. हो मग हे काय मेंदू विकार रुग्णालय म्हणजेच वेड्याचं हॉस्पिटल. अहो आजकाल साथ निघाली आहे ना मराठीकरणाची. पण मी म्हणते
आपल्याला मुलगाच घ्यायचा सांभाळायला, मग एखाद्या अनाथाश्रमातून घेऊया, वेड्याच्या हॉस्पिटल मधला कशाला? हे काय तुम्ही मला प्रथम सांगत नाही आहात, हे तुम्ही मला अनेक वेळा सांगितलं आणि मी अनेक वेळा ह्याला उत्तर पण दिलेली आहेत. अहो अनाथाला सनात करणं सोपं आहे, पण वेड्याला शहाणं करणं ह्याच माणसाचं खरं कर्तृत्व आहे. आमचा असा सिद्धांत आहे की जर संगीतानं शहाणी माणसं वेडी होता, मग ही वेडी माणसं शहाणी का होत? पहा बाई. अहो पहा काय, चला प्रत्यक्ष पुरावाच दाखवतो तुम्हाला. इथल्या मुख्य डॉक्टरांची कचेरी कुठे? मुख्य डॉक्टरांची कचेरी तुम्हाला पाहिजे आहे का? होय. काय काम आहे? त्यांना आम्हाला भेटायचंय. असं? त्यांना तुम्हाला भेटायचं आहे? मग मुख्य डॉक्टर तो मी. काय होतय आपल्याला कुटुंब? चला. मला वेडा म्हणालात का? आजला तो डॉक्टर वेडा आहे, कारण विनाकारण त्यानं मला इथं ठेवून घेतला आहे. तुम्ही आज जाऊ नका, कारण तो तुम्हाला ठेवून येईल आणि मला पाठवून देईल. हसता काय, वेडे कुठले? चला वा पुढे या, बसा ना. बसा बसा, मी मेलेलो आहे. काल संध्याकाळी एकाएकी माझी हृदयक्रिया बंद पडली. मला बायका मुलं कुणी नाही. डॉक्टरना मी तेच सांगतोय की माझ्या आश्रमात तेवढं कळवा. आचार्य आपण या, मी कळवतो आपल्या आश्रमात. डॉक्टर मी एकट्या कसा जाणार? मेलेला माणूस कधी स्वतः चालतो का? बरोबर आहे छोटू. काय पोचवू या आचार्याला? चला आचार्य मी पोचवतो तुम्हाला. ते एकटा कसा पोचवणार? मला पोचवायला चौघे तरी पाहिजे. मडक धरून पुढे चालणारा कुणी नाही. आतापर्यंत ब्रह्मचारी राहिलो त्याच. चला मी सर्व करतो, मडक धरतो, खांदा देतो, पण चला. आता तूच माझा मुलगा आहे. बोला काय काम आहे आपलं माझ्याकडे? हो माझं नाव बाबासाहेब बागाईटकर. चेंबूरला आमची डेअरी आहे आणि हे आमचं कुटुंब. हो पण आपल्या फॅमिली डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलंय का आपण? पण सर्टिफिकेट कशाला? अहो म्हणजे त्याशिवाय केस ऍडमिट करता येत नाही ना. नाही नाही, पण आम्हाला केस ऍडमिट करायचीच नाही आहे. मला वाटतं आपला काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही दोघेही शाणे आहोत. ते हीच वेडेपणाची पहिली स्टेज आहे. तस नाही, ही आमची नेहमीची स्टेज आहे. आम्ही अशासाठी आलो आहोत. अहो तुम्ही सांगा ना. हो म्हणजे त्याचा असा आहे की देवाच्या दयेनं आम्हाला संपत्ती भरपूर आहे पण संतती नाही. हो सॉरी हा, त्यावर आम्ही काही इलाज करत नाही. आम्ही फक्त माणसाच्या मेंदूवर इलाज करतो. ते माहिती आहे हो मला. आम्हाला जरा संगीताचा व्यासंग आणि आमचं असं ठाम मत आहे की संगीतानं मेंदूचा विकार साफ बरा होतो. आमच्या कुटुंबाला ते पटत नाही. तेव्हा आता राहता राहायला एकच उपाय, तो म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग. तेव्हा म्हटलं वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या मुलाला घरी आणावा, म्हणजे आमच्या कुटुंबाला मुलगा झाला आणि आमच्या प्रयोगाला साधन झालं. ते खरं आहे हो, पण असा मुलगा तुमच्या ताब्यात देणं हे आमच्या अधिकाराबाहेरचं आहे. वेडा मुलगा सुद्धा? हो अहो, ही मुलं काय आमची नाहीत, सरकारची आहेत. भेटायला कोण? कीर्तने आणि मामा झांजले. ठीक आहे पाठवून द्या. जय हनुमान. जय बलभी. मी काका कीर्तने आणि मी मामा झांजले. आम्ही दोघही मारुती संस्थानचे ट्रस्टी आहोत. आमच्या बरोबर एक वेडा तरुण आणलाय. मी नव्हे. हा मी पुजारी आहे. आमच्या देवळात सापडला, म्हटलं जिथलं सामान तिथं पोहोचत करावं म्हणून आणलं. ताब्यात घ्या बघू आणि आम्हाला सोडा. अहो पण तुम्ही सर्टिफिकेट आणलेत का वेडा असल्याबद्दल? अहो डॉक्टर वेडे आहात का? देवळात सर्टिफिकेट आम्हाला देणार कोण? सर्टिफिकेटाशिवाय आम्ही कुणालाही दाखल करू शकत नाही. घेऊन जा बघू याला परत.
म्हणजे दाखल करायला सर्टिफिकेट लागत आणि बाहेर न्यायला लागत नाही. ठीक आहे, आपली हरकत नसेल तर आम्ही घेतो याला ताब्यात. काय कुटुंब घेऊया? अवश्यने अवश्यने. म्हणजे आमच्या मागची कटकट गेली. मैदान मोकळं. आमचा काही संबंध येत नाही. घेऊन जा किंवा यांना देऊन टाका. अहो न, याला काय झालं? हा विशेष जागा आहे, भरपूर दूध आहे प्यायला. मी चांगलं चांगलं तुला खायला करून घाले. मी तुला छान छान गाणं ऐकवी. राजबिंड आहे, कशाने मेंदूवर परिणाम झालाय कुणास ठाऊक. आपण त्याची काळजी तुम्ही का करता? गाण्यानं शरीराचे रोग बरे होतात, मग मेंदूचे न व्हायला काय झालं? कीर्तने झांजले आम्ही घेऊन जातो ना बाळाला लवकर. चल बरोबर खेळत नंदे कुमार. वा वा, गेली एकदाची पिढा. बर, जय हनुमान डॉक्टर. जय बलभीम. बरे डॉक्टर. बाळ बाबा, हे नाव छान आहे वा. बाळ बागायतकर म्हणजे बाळी मिळालं आणि बारसही झालं. बाथरूम मध्ये गरम पाणी आहे का बघ, नसेल तर गरम कर, बाळाला आंघोळ करायची. बाळ कुठं आहे? बाळ दिसत नाही का? हे बाळ होय. तू आपल्या कामाला जा बघू. तुम्ही जरा बाळाकडे लक्ष द्या, मी त्याला खायला करते. किती दिवसाचं उपाशी असेल कुणास ठाऊक. बाई ते पाणी परत जा. चल बाळ आंघोळ करून घे. रखमा चांगला स्वच्छ सा टॉवेल काढून दे हा बाळाला. हा साबण, तो टॉवेल आणि हे पाणी. आधी दाढी करा पाहू चांगली. दाढी आम्ही इथंच बसणार गाण्याला बाथरूम जवळ. बाळाची आंघोळ तरी होऊ द्या. छा 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 छा, उपाय आणि उपचार ह्याला विलंब नको. शुभस्य शीघ्रम. बर. कोण आणले ते खुळ? आता बघ त्याला कसा शहाणा करतो. उगीच नाही तंबोरा मागवला मी. अतुल दाखवी दीना नाघव, अतुल दाखवी दीना नाघव. मत्त मनुरी परिनाथ तिथी, मत्त मनुरी परिनाथ तिथी. व्रजनारी 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 जलविहार करी हरी, जलविहार करी श्री हरी. कालिंदीचे करुणी दर्पण, कालिंदीचे करुणी दर्पण. निज बिंबादणु न्याहळि श्रावण, निज बिंबादणु न्याहळि श्रावण. श्री उन्हाचा धळके मंदिर, श्री उन्हाचा धळके मंदिर. सुंदर जर तारी जलविहार करी हरी, जलविहार करी हरी. गगनि मेघसा गळात माधव, गगनि मेघसा.
గగని మేఘస జనాత మాధవ గగని మేఘస గగని మేఘస గగని మేఘస గగని మేఘస జనాత మాధవ అతుల దాఖవి దీనా నాఘవ అతుల దాఖవి దీనా మయూరి పరినాథతిరి మత మయూరి పరినాథతిరి ప్రజనారి వ్రజనారి ప్రజనారి జల విహార కలిసి హరి జల విహార కలిసి జల విహార గరి శ్రీ హరి గమన గమన జల తుమి యమున జల నహరి జల విహార కలిసి హరి హరి संगीताचा पहिला प्रयोग संपला. वेळ लावणारा आमचं हे शास्त्र त्यात बाळ काय बोलून चालून रेडायच. खबरदार माझ्या बाळाला वेडा म्हणाल तर. अरे वा आई बोलते वाटत ही. बाळाला घेऊन येणारे काका मामाच वेडे दिसत होते. तंबोऱ्याला गवस निघाला आणि मळ्यात फिरून या. आंघोळ नाही का करायची? असं काय बरं करायचं वेड्यासारखं? मी घालू का आंघोळ तुला? विहार करी श्री हरि कोमल श्यामल चरण चुंबिति कोमल श्यामल चरण चुंबिति यमुना जल लहरि जल विहार करी श्री हरि जल विहार करी श्री हरि ah
विहार करी श्रीहरी, जल विहार करी श्रीहरी। आमच चुकलं, रागही चुकला, तालही चुकला। येस, दिस इज करेक्ट। जीवा वा या दिवारा तू विघ्न शांतीर भविष्यति, नर नारी नृपाणांजो भवितु स्वप्नाशन। वाजवा, अंघोळ होत तोवर 11 वाजले, ऑफिस मध्ये जायचं तोवर संध्याकाळ। अगं माझे कपडे कुठे आहेत? अहो जात आहेत कुठं, ड्रेसिंग टेबल जवळच्या टिपाळ बघा। म्हणजे कमाल उशिराच्या। अरे रामराम, काय गे केस विंचरताना फडे साफ करता येत नाही तुम्हाला? एक गंगाव नाही एवढ्या। अहो मला कुठं झाले वेळ अजून केस विंचरायला, तुमचीच असेल बघा। माझे मला केस तरी आहेत का? चार कानावर आहेत ते सुद्धा भगवत नाही वाटत। मंजिरी गेली घाई घाई ना, तिची गुंतवळ असेल। तिला कसली इतकी घाई झालेली असते कोणास ठाऊक। मी जातो आता असाच। अहो पण जेवायचं झालंय, जेवणच जा कसे। आता जेवायसाठी थांबलो तर जन्माचं अन्न जाईल माझ। 5 मिनिटं उशीर झाला तर रागानं जांभळा होतो तो सुंदर। रविवारी सुद्धा सुट्टी देत नाही। कोण आहे? आज रविवारी का आणलाय बाबा? पत्र आहे साहेब। पत्रच आहे ना, नोटीस वगैरे नाही ना, एक्सप्रेस डिलिव्हरी आहे साहेब। मग ते की आज काय बघतोय? पत्र मंजिरीच आहे साहेब। होय, मी तिचा बाप आहे। बापाचं नाव आहे ना पत्नी? नाही ना। हा आडनाव तरी? ते सुद्धा नाही। मग काय नुसतं मंजिरी म्हणून दिलंय? तेवढं सुद्धा लिहिलेलं नाही साहेब। मग इथं आणलंच कसं पत्र? हे बघा ना साहेब। काय रे, तुला काय माहित की ही मंजिरीच आणि ही इथंच राहते म्हणून? हो तिला कोण ओळखत नाही साहेब, आमच्या कॉलेजची क्वीन आहे ती। कॉलेजची क्वीन आहे? हा तू कॉलेजात असतोस का पोस्टात का कॉलेजच्या पोस्टात? कॉलेजातच होतो साहेब, पण वडील वारले आणि नोकरी करावी लागली। आई आहे म्हातारी, भावंड आहेत लहान। असू दे बा, तुझ्या फॅमिली हिस्ट्रीशी मला काही कर्तव्य नाही। सही साहेब। 8 नंबर शिको नकोस। पेन्सिल सरकारी आहे ती। बरोबर फोटो काय पत्र काय कहर केलं। अगं अनुराधा, अगं माझा चष्मा कुठे आहे? बाई 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 काय हो कटकट तुमची ही? चपात्या करीत होते म्हणून उठता येईना, करपून काळ्या झाल्या असतं म्हणजे। मग चपात्या गेल्या चुलीत, इकडे माझं तोंड काळं व्हायची वेळ आली। नाही तरी केसाशिवाय काय पांढरं आहे तुमचं? ते असू दे, हे तुझ्या मुलीचे प्रताप पहा। काय झालं? चष्मा आण इकडे। लाडके मंजरी, तुझ्या तोंडून, तुझ्या नाही मंजरीच्या, तुझ्या तोंडून त्या दिवशी ते भावगीत ऐकून माझी झोप उडाली। जागृतीत जीवाला तुझा ध्यास लागतो आणि स्वप्नात दृष्टीला तुझा भास होतो। असं काय? तुझ्याशी 4 शब्द बोलावे तशी सारखी तळमळ लागून राहिली आहे। कधी आणि कुठं भेटशील तुझा छबू नाडकर्णी? कोण हा छब्या? अहो ते तिला तरी ठाऊक आहे की नाही कुणास ठाऊक। अहो सिनेमा पाहून पोर असा चाटळपणा करतात तर ती काय करणार? ती काय करणार? नाही तर ती काय करणार? तुझ्या असल्या लाडानच पुरी बिघडतात। उगीच कुणी कुणाची खोडी काढत नाही, थोडा गुण सोन्याचा थोडा सोनाचा आहे ठरलेलंच आहे। म्हणूनच आपलं लग्न झालं। बरं बरोबर सारखं सारखं काय? आम्हाला टॉफी, आम्हाला टॉफी, आम्हाला टॉफी। बाबा तुला आणि कुणी डबा दिला? आणतो इकडे। आम्ही की नाही बाबा, रस्त्यावर लंगडी खेळत होतो, एक मुलगा सायकल वरून आला, त्याने मला डबा बक्षीस दिला। आई फोडून दे ना। नाही फोडत, तिच्या पेक्षा तुला। टॉफी कुठे आहे? हा ताईचा फोटो, किती छान आहे बघू। बघू काय, तू काय बघते? पहा आपल्या पुरीची लोकप्रियता। काय फोटो काढले तरी राम राम राम, काय केस काय कपडे, अरे राम राम। विथ लव फ्रॉम मी, लव म्हणजे प्रेम ना बाबा। सांगा सांगा तिला। अहो अशी उगीच डोक्यात राग घालून काय घेता? हे फोटो मंजिरीनं का काढले? तिनं काढले नसले तरी फोटो तिथेच आहेत ना।
अलीकडल्या पुरींना आयुष्य म्हणजे सिनेमा वाटायला लागलाय. शिंगराच्या शेपट्यासारख्या विणा काय सोडतात, अजंठा टाईप बुचडे काय बांधतात, कोपरा खाली घसरलेल्या तोळ्या काय घालतात. अरे राम राम राम, का चेकळणार नाही पोरं? कुठे गेले मंजरी? अहो कॉलेजात गेले असेल, दुसरं कुठे जाणार? आई खोटं सांगते बाबा, आज रविवारी कुठलं कॉलेज? सांगा तिला, समोर दिसले असते म्हणजे दोन कानफडा दिले असते. मला माहितीये कुठे गेली ती. कुठे गेली? हा तुला माहित नाही म्हणून सांग की. खरंच मला माहित नाही. खरंच मला माहित नाही. काय ग, कुठे गेली तुझी ताई? नाच शिकायला. तगधी नधीन. तगधी नधीन, वा छान. म्हणजे कॉलेज मध्ये आता नाच शिकवायला सुरुवात केली काय? कॉलेज मध्ये नाही, मग इकडे शाळा आहे ना. शाळेत? अहो उडपी नृत्यालय. उडपी म्हणजे हॉटेल बंद करून त्याला आता नाचाची शाळा काढल्या काय? अहो उडपी नव्हे, उलुपी. समजलं समजलं. ए तुमच्या कार्टीचं कौतुक सांभाळा, आता मला वेळ नाही. संध्याकाळी भेटली म्हणजे विचारतो आणखीन काय काय शिकते ती. नाव बोला, नाव बोला, नाव बोला. Thank you.
मी लिफ्ट देतो ना आपल्याला. लिफ्ट? नो थँक्स, आपण जाऊ शकता. आपण सांगितलं ना एकदा मला गाडीत बसायचं नाही म्हणून. मर्जी तुमची, चलो नाही त्याला बसायचं. काय शीट कोणी वाजवली? मला काय माहित नाही. मला काय माहित नाही, तुला लाज वाटत नाही मुलींच्या क्लासवर शीट वाजवायला? स्कूटर मॅडम. ओ काय हो, मला स्कूटरवर बसलेली कधी पाहिली होती तुम्ही? आज इच्छा आहे बघण्याची. असं नॉनसेन्स. अहो लिफ्टच द्यायची तर मलाच तेवढं घरी पोचवा ना. आता काका मामा म्हणून काही चालायचं नाही. आज चार महिने झाले तुम्ही एक पैसे सुद्धा भाडं दिलं नाही. आमचं संस्थान चालायची कसं? बसा काढा पैसे. महागाई बघता साहेब. पण आम्हाला कुठे स्वस्त आहे? नाही आता तुम्ही बाईल माणूस म्हणून आम्हाला काही जास्त बोलता येत नाही. विसुभू असते अगदी कडक बोललो असतो. नका त्यांना सुद्धा बोलू नका. म्हणजे काय? अहो ओढग्रस्तीचा प्रपंच आमचा. जागा सोडून द्या ना. बोरोली डोंबोली मुलून तिकडे जागा स्वस्त मिळते. अहो अलीकडल्या लोकांना दानतच राहिले नाही मुळे. एक नाही पैसे सुद्धा कोणी देणगी देत नाही. आता बायका दर्शन देतात, एक मुठभर चिमुटभर तांदूळ ठेवायची ते सुद्धा ठेवत नाही. मुलं आमचंच अंगारा घेऊन जातात. बस संस्थान चालायचं कसं? कसं चालायचं सांगा तुम्ही. पैसा निकालो, पैसा काढा. बरं संस्थानचे सगळे खर्च तसेच चालू आहे. हनुमान जयंती धोको करायला? हो पण तुम्हाला कुठून तरी मोठी देणगी मिळते ना परदेशातून. तुम्हाला काय ठाऊक तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? ही इमारत तुम्हाला भाड्याने दिलेली आहे, बक्षीस म्हणून दिलेली नाहीये. चार महिन्याच्या भाडं दोन दिवसात चुकतं करा नाही तर जागा खाली करा. मी सांगते त्यांना. तसं सांगते त्यांना. तुमचे वाळिंबे सॉलिसिटरच्या फर्म मध्ये काम करतात म्हणून कायद्यात एखादा पॉइंट काढेल. पॉइंट चालणार नाही. तो पॉइंट चालेल हाय कोर्टात. इथं चालणार नाही, खाजगी संस्था नाही. अगदी बरोबर बोलला. डरना क्या है तो भाड़ न दिया तो डरना क्या है. वा 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 वा. मत या इकडं. अगदी बरोबर बोलला तुम्ही बाईना. अहो हिंदुस्थानचा कायदा निराळा आणि आपल्या संस्थानचा कायदा निराळा. माझा म्हणण्याचा हेतू तोच. फक्त तुमलेलं भाडं आहे तेवढं देऊन टाका म्हणजे झालं. अहो पण आम्ही नाही का म्हणत आहोत. पण मिळकत थोडी, खर्च जास्ती, शिवाय हल्ली शिक्षण किती महाग झाले. काहो काकू सध्या तुमची अंजनी बीएला असेल? नाही बीएला. अंजनी नव्हे, मंजिरी नाव आहे तिचं. मंजिरी का? मारुती संस्थानामुळे अंजनीला तोंडात बसेल दिसते आपल्या. बाकी तुमच्या मुलीचा आवाज अगदी बेस्ट आहे. आपण गाणं ऐकलं तिचं? आत्ता नाही का ऐकलं? अहो शीतावरून किशरी भाताची परीक्षा. साखर किती, केशर किती. शिवाय तुमची मुलगी जर भजनाला बसली हजारांनी लोक तल्लीन होतील. हजारांनी काय, लाखोनी नुसती मुर्दी पडतील. मुर्दी भजन? भजन मारुतीच्या देवळात मुलीचं भजन? मग त्याला काय हरकत आहे? अहो मारुतीची आई सुद्धा बाईच होती अंजनी. ते काय नाही काकू, तुम्ही मुलीला भजनाला पाठवून द्या बरं का. मी तिला एक सुंदर पैकी अभिमान अभंग देतो बरं का. आणि त्या अभंगाला एक सुंदर चाल लावून दे ठोकून नुसतं म्हणाव. या कार्यक्रमाला आपण तिकीट लावलं तर पैशाचा नुसता पाऊस. खोऱ्याने पैसे होणार ना नुसते पोती बरा. वा वा काय कल्पना आहे. मग ठरला कार्यक्रम तुमचा? आणि तुमचा म्हणजे तुमच्या मुली. मी विचारते ना तिला आणि भाड्याबद्दल त्यांनाही सांगते. जाऊ दे. त्या भाड्याबद्दल काय घेऊन बसला तुम्ही ते विसरून जा आता. आता सगळं नवीन मुलीला पाठव म्हणजे झालं. मारुतीचे देवळ. विचारते हा. मंजिरी, अगं मंजिरी. काय का आई? अगं तुझं गाणं फार आवडलं आपल्या काका मामांना. हो ना, येत्या हनुमान जयंतीला तुझं गाणं ठरवलं यांनी. हनुमान जयंतीला? हो. आणि गाणं? हो अभंग म्हणायचं आपल्या समर्थांचं. चालेल. हो म्हणेल म्हणेल. म्हणेल ना? हो म्हणेल. छान छान. बरं ठरलं तर हे अगदी नक्की. चला आल्यासारखं आपलं काम झालं. हो बरं. अंजनी बाई येतो. अंजनी बाई मंजिरी. मंजिरी म्हणजे तीच ते. एकच. हो एकच. चला गाणी. ह्या काका मामाने गाणं समजतं का? अगं नाही समजेना, आपलं भाडं तर वाचलं. मामा काका काय चुनचुनीत पुरगी आहे हो.
खरोखर अशा पुरी बाई पाहिल्या म्हणजे आपण ब्रह्मचारी राहिलो याबद्दल मला खरोखर वाईट वाटतं. काका काका व्हॉट इज दिस. नाही 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 तसं नाही. समजा आपण संसार केला असता काय आणि अशा पाच सहा पुरी बाई झाल्या असत्या म्हणजे कन्यादानाचं पुण्य आपल्याला लाभलं नसतं का? काका काका असलं पुण्य मनात आणणं सुद्धा पाप आहे. अहो ब्रह्मचर्य हे जीवन आणि शरीर ही साधन. बरं आहे ऐकलं वाटतं. थँक्यू. अरे वाडिंबे दादा. काय बाबा आज तो तमे चाय आपो काना वाटे आना वाटे. कशाबद्दल बाबा? रविवारी सुद्धा इथे येऊन घाण उपसतो त्याबद्दल? पहिला तमे चाय न ऑर्डर आपो पछी बीजी वाद करो. अरे वाडिंबे कसला चाय देतोय? महाचिकटले कस तिकडला ऐकवायला वाटतं आपल्याला म्हणजे. अरे भाई आपसे आपसे एटली उतावर शू करो छो? अरे हा मेहता पक्का डावखोर आहे त्याचा बॉल वाया जाणार नाही. वाळिंब्याची विकेट पडलीच पाहिजे. अरे पण कसली विकेट कशाबद्दल चा काय म्हणताय काय? आधी छापामा शू आवी छे ते तमने खबर छे? शू छे? आ तमारी दीकरीनो फोटो. मा मुर्खाय ती मुलगी मला हे मुळीच आवडत नाही तिचं. अरे वाळिंबे दादा आपलं गुस्सा सहन करो छो बच्चू छे. साहेब कोणा माटे बोंब मारे? वाळिंबे साहेब हमारे माटे. आ मोटा माणा छो भाई चा मंगाऊ थोडी चा पियो ना. Mr. Valambe, yes, sir. Sit down. Yes. Do you know photographer Kritika? Yes, sir. Girgaon Majestic Cinema samor studio ten, sir. Yes, 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 sir. Tumhi tikde ja and paha ke negative milti ke nahi. Negative? Are apni party ahe na Krishnadas Khemchi Bhatia. Yes. Kyanche adoption samaramh chala hota. Kya time chi negative? Yes. We'll pay him handsomely. Yes, sir. Make a note of it. Krishnadas Khemji Bhatia adoption took place in 1919. The photographer must be present photographer Kirtikar's father. Father? Pan sahib parva varla to tumhi jivant ahe na? Yes sir. Then go and find out. Negative? Yes, not Kirtikar. Yes sir. Very important. You write down. Gussa ma lago chho. हे पास कामात आहे. 10 मिनिटात बाहेर येतील का? अगदी 5 मिनिटात येतील. मग 5 मिनिटं बसतो. हो काय हरकत नाही. हा बसा. काय हो? एकाच मुलीचे हे एवढे फोटो कशासाठी काढलेत? अहो कोण कुणाचे कशासाठी इतके फोटो काढून घेतात याची आम्हाला काय कल्पना असणार? मग गिरायकीने फोटो काढून घेतले आम्हाला एक एक प्रत बरी वाटली म्हणून लावून टाकली इतकं. बरं का साहेब? फार फेमस मुलगी आहे ही. फेमस? हा कशाबद्दल? अहो आता तिचा काय एक गुण आहे म्हणून सांगायचा. एखादा सांगा की असं. अहो नाचते अशी बेफाम की अगदी जयश्रीला झाकावी आणि हिला काढावी असं. हो गाते तशीच फरमास अगदी प्रति लतात असं ना. हा बरं हे सगळं कॉलेज सांभाळून बरं का मोठा नशीबवान आहे तिचा बाप. आणि हे तुम्ही तिच्या बापाला सांगताय? काय तुम्ही हिचे बाप? बाप नाही वडील. काय म्हणता? म्हणत नाही आहे. बसा बसा. साहेब तुम्ही काय घेणार? गरम की थंड? गरम. अरे गोपाल लवकर हे बघ कोणा रेस्टॉरंट मध्ये जा आणखी एक कप चहा स्पेशल अगदी दूध जास्त घालून आण. जा तूच घेऊन. साहेब आज तुमच्या मुलीचा कॉलेजमध्ये डान्स आहे जिप्शी. मला माहित नाही. म्हणजे तुमच्या मुलीचा कार्यक्रम तुम्हाला ठाऊक नाही? असले कार्यक्रम मी बघत नसतो. असं साहेब आम्हाला द्या की पास. पास द्या की आम्हाला. आता माझाच पास काढा. काय पाहिजे ना तुम्हाला भेटायला आले? काही नाही मी एस एस सुंदरम कडनं आलो होतो. एस एस सुंदरम सॉलिसिटर. तुमच्याकडे एक निगेटिव्ह आहे ना? मग कसली? 1919 साल आठवत ना करसनदास खेमजी भाटिया यांच्या दत्तक विधानाची. माफ करा त्यावेळेस मी जन्मलोच नव्हतो.
तुमचे वडील जन्मले होते का? हो, मग आमच्या वडिलांकडे जा. पाठवतो मी साहेबांना. बदलो साहेब, आमचे पासच काय करता? दारावर आहे मी, या. हॅलो, एस एस सुंदरम का? हे पहा मेहताजी, साहेबांना म्हणावं निगेटिव्ह मिळत नाही. मी असाच घरी जातो, मी ऑफिसमध्ये येणार नाही. कोण साहेब? आपण सर. येस सर. हा मी वळमे सर. नाही, मी आता म्हटलं की मी आता असाच ऑफिसमध्ये येतो. हो येस सर, ॲज पर ऑर्डर्स. हा आलोच. किती वेळ साहेब आठवायची? मी बायकोशी बोलत नव्हतो, साहेबांशी बोलत होतो. बरोबर साहेब. पैसा? साहेब पैसा ठीक आहे. तिने संजीच्या वेळेला मुलीने असा आशात बघू नये. अगं आई, मला स्टेजवर काम करायचंय. आशात बघितल्याशिवाय मेकअप कसा करू? आता आज आणखीन काय तुझं स्टेजवर झालं? तुला की नाही एक गोष्ट दहादा सांगावी लागते. आमच्या कॉलेजमध्ये वार्षिक संमेलन असतं. त्या संमेलनात करमणुकीचे कार्यक्रम असतात, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम असं म्हणतात. नृत्य, गायन, नाटिका असे विविध प्रकार असतात. आज कार्यक्रम आहे विविध वेशदर्शन, त्यात मी भाग घेणार आहे. मला यायला रात्री 12 वाजते. कोणी माझी वाट पाहू नका. बरं, इतकं काय नको बोलायला, रेडिओवर बोलल्यासारखं. तुझं नाच गाणं तुझ्या वडिलांना आवडत नाही. आज तुझ्यावर फार रागवले ते. ही काय माझी चूक आहे? मी चांगली दिसते, माझा आवाज चांगला आहे, हे सारे माझेच अपराध आहेत. मी कुठं चुकले हे तरी दाखवून द्या मला. तुला ठाऊकच आहे मी कधी कुणाशी बोलत नाही, हातच नाही. आता आणखीन काय करू? पाट्यापासून माथ्यापर्यंत काय पडदा लावून घेणू शहरात ना? अगं पण माझ्याच काय रागवते? त्यांना सांग काय आला सांगायचं ते. सांगेन सांगेन, बाबाला सुद्धा सांगणार आहे मी. एकदा त्यांची माझी गाठ तर पडू दे. अगं पण पाहिलं तुझ्याशी बोलण्यात किती वेळ झाला मला. तिथं पोराने कॉलेजचं एमपीसीचं डोक्यावर घेतलं असेल. येते मी. तरी पण लवकर ये, रात्री 12 वाजते. Thank you.
केसाला नको ते पोमेड नाही अमृतांजन आहे आता तापेल नाही तर काय होईल जिकडे जावं तिकडे मंजरीचे फोटो इतक्या सुप्रसिद्ध मुलीशी कोण लग्न करणार आयुष्यात कमावलं काहीच नाही लौकिक मात्र गमावून बसलो खऱ्याने इतकं जर आहे तर मग कॉलेज मध्ये काढून टाकावी तिला तू तरी एक विद्वानच आहे तिचं कॉलेज बंद करून काय होणार आहे म्हणजे दुखतंय पोट आणि लेप लावा पाठीवर असंच ना त्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही असं वागलं पाहिजे तिने म्हणजे कस ते तिला सांगेन तुला सांगून काय उपयोग तुझ्याकडे कोण पाहत आहे माझ्याशिवाय कोण आलंय वाजले बारा हो अच्छा गुड नाईट नमस्ते नमस्ते पोचलात ना सुखरू घेऊ आता नाही म्हणजे काय आहे मुलांची जबाबदारी असते आमच्यावर छान आता चार भिंतीच्या आत राहायची काही सोय राहिली नाही हे घर देऊ सोडून आणि एखाद्या शिंदीच्या झाडाखाली तंबू ठोकून जाऊ तू चाकू कत्र्या विक आणि मी तंबू त्याला धार लावत बसतो काय हे कुठे चालली तुमची ही फॅशन हिंदुस्थान सोडून अफगाणिस्थान अहो बाबा ही फॅशन नाही आमच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस शो होता ना म्हणून केलाय असा वेश अगं कॉलेज कॉलेज मला काय सांगतेस कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली मी का पाहिल्या नाही चांगला गच्चा आंबाडा नऊवारी लुगड आंगभर पोलक असा वेश असायचा त्यांचा बरोबर आहे पूर्वी असेच वेश असायचे तुमच्या आमच्या वेळी हा कोण बरोबर आणलायस याचे हे कपडे मिशा बिशा तरी खरे आहेत ना अहो बाबा असे अरे तुरी काय करता आमचे प्रोफेसर आहेत ते संस्कृतचे प्रोफेसरच आहे ना का एखादा मुलगा आहे फॅन्सी ड्रेस शो मधला ईश एवढी कळत नाही का तुम्हाला काय करणार काय हो पगडवत नॉनसेन्स दिस इज माय इन्सल्ट अहो माझं ऐका तरी काय ऐका अरे सिकेशु कवित्व निवेदनम शिरसीमा दिखमा 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 हे काय बाबा तुमचं आपलं काहीतरी तुम्ही कोणालाही काही बोलता गेले ना त्या तर आपण जाऊ दे मा लिखाच्या ऐवजी लिखमा लिखमा करणारा प्रोफेसर राहिला काय वारला काय दोन्ही सारखं उद्यापासून सगळी तुझी थेर बंद काय थेर केली हो मी नाच कशाला करते पूर्वीची बायका काही नाचत नव्हत्या नाचत होत्या पण आपल्या घराच्या अंगणात गात होत्या पण बाळाच्या उशाशी हे काय हे कुलवान मुली आणि सिनेमा नटी त्यात काही फरकच राहिला नाही तुझं कॉलेजचं शिक्षण झालं एवढं बस झालं मी तुझं लग्न रमवणार आहे कॉलेज क्वीन म्हणे पण लोकांची आपण तुम्ही माझ्या माथ्यावर का मारता लोकांना बोलायला संधी कोण देतो आपणच ना गरजेशिवाय न बोललं आणि खाली बघून चाललं तर लोकांची काय दिशा द्या बोलायची ठीक आहे उद्यापासून तसंच करते अहो भरतच काय सांगता तिला की एखाद्या काकू वाजा की राहुल आली तर लग्न तर होईल का तिचं अलीकडच्या मुली सुधारला नाही तर मुलंही सुधारले बरं का आजकालची कळलं कळलं काकूबाई दिसू द्या नाही तर आत्याबाई दिसू दे उद्यापासून फेरा बंद म्हणजे बंद लग्न झालं नाही तरी चालेल कोणी राहू दे तिला जमून भागून आली ती एवढं काय बोलावं तिला अजून जेवली सुद्धा नाही ती जेवली नसेल तर जेवायला द्या खायला द्या पण हे फलतेच लाड म्हणजे काय डोक्यावर बसून दिसते तिला गुलाबी कागद ती काय म्हण मंजरी ए मंजरी आता काय राहिलं आणखी हे बघ या पुस्तकात प्रेमपत्र ठेवलं होतं त्यानं काय मगाशी तो फिरडा गेला त्याचं नाव काय प्रोफेसर सहस्त्रबुद्धी सहस्त्रबुद्धी ही त्याची बुद्धी इथे पाणी भरतीये बघ काय झालं वाट प्रिय मंजरी तुझा नाच पाहून मला मेनकेची आठवण झाली या जिप्सी ड्रेसात त्या थेरड्याला तू मेनकेसारखी दिसायला लागली त्याला मी काय करू काय करू आजपासून तुझं कॉलेज नाच गाणं सगळं बंद मगाशीच कबूल केलेलं मी सगळं आता आणि पुन्हा पुन्हा कशाला सांगताय
काय लिहिले तर काय त्याने बघू काय लिहिले डोक्याचे प्रेमपत्र वाचून तुला काय करायचंय केवढी मोठी मोठी पुस्तक वाचतोय हो का रामा हो बोलत नसला म्हणून काय झालं बोलण्याचा आणि शहाणपणाचा संबंध असतोच कुठे मुळे बरोबर आहे टपाल साहेब बघू काय काय टपाल आहे ते अरे वा निमंत्रण आलंय चैत्र महिना आहे म्हटलं हा मारुती संस्थानचा हनुमान जयंती उत्सव आला ओहो हे बघा आमच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय म्हटलं कुटुंब काका मामानी बाळासाहेबला सुद्धा घेऊन जाऊया आपण जाऊया जाऊया काका मामांच्या मुळेच आपल्याला बाळ मिळाला मम्मद सारंगीला रे बलो हे सगळं घे भाऊ मांडू नको पण सगळं घे 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 पाहिजे थोडे घे पण हे बघ ताईला म्हणावं गाणं बेस्ट झालं पाहिजे समस्त लोकांसमोर आज मी दरबारी रागाचा सकाळी प्रयोग करणार आहे संगीतात हा नवीन प्रयत्न नवीन प्रयत्न आहे लवंग हवी लवंग रे 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 बाबांचं गाणं आवडलं तुम्हाला नाही मग तुम्ही उठून कसे गेला नाही अहो कार्यक्रम आहे माझा कसला गाण्याचा त्याचे व्याख्यानाचा वा 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 व्याख्यानात सुद्धा संगीत असत ताल असतो स्वर असतो चला चला लवकर हे पा लोक सगळे बाहेर गेले तोपर्यंत आपण व्याख्यान आटपून घेऊया अहो मी बोलू कोणासमोर अहो मी आहे आमचे पंच आहेत बाबासाहेब आहेत
मारुती राय आहे. मी मी हो हो बरं का बाबासाहेब यास त्या जी 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 हा हा म्हणजे आमच्या डेअरी जवळ जो मुक्ताश्रम आहे त्याच्या चाली का यांनीच तो स्थापन केला आपल्या देशाने ब्रह्मचर्य पाळण्याकरता. बर बाई चला लवकर कुणी नाही तो पर आपण उरकून घेऊ. सभ्य स्त्री पुरुषो आज हनुमान जयंती आहे. मारुती म्हणजे बळाचं प्रतीक शक्तीचं दैवत. पण आजच्या पिढीचं सामर्थ्य सौंदर्य प्रसादनेच वाया चाललं आहे. पुरुष बायकाचं अनुकरण करीत आहे, बायका पुरुषांचं अनुकरण करीत आहे. सर्वत्र अनिती चालली आहे, समाज अधोगतीला चालला आहे. हे सर्व टाळण्याचा मार्ग एकच मारुती अर्थात ब्रह्मचर्य. सुंदर असो असुंदर असो माझी खात्री आहे देशाची एक पिढी जर ब्रह्मचर्याची शपथ घेईल तर देशाचे सारे प्रश्न आपोआप सुटतील. आणि आपण जाणता की नीतिमान देशात जगाला आदर्श होऊ शकतो. या मंगल दिनी मी सर्वांना विशेषतः सुंदर तरुणींना हात जोडून सांगते की स्त्रिया जर ब्रह्मचारी राहतील तर पुरुषांना ब्रह्मचारी राहणं भाग आहे. ते सुलभ व्हावं म्हणूनच मी मुक्ताश्रम नावाचा आश्रम सुरू केला आहे. त्या आश्रमात या. प्रेम या शब्दाला फसू नका, नाहीतर कांता म्हणता म्हणता माता बनून तुम्ही पुरुषाच्या कायमचा गुलाम व्हाल. जय बजरंग. जी 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 हे काय मलाही तुमच्याप्रमाणे मुक्ती द्या. तो आमच्या मुक्ताश्रमात चल. मुक्ताश्रमात चल काय वा आम्ही तुम्हाला उडीच इथं बोलवलं. अहो आम्ही त्याला गाण्याकरता इथे बोलवलं. मला असं गावस वाटत नाही. का मला विरक्त व्हावस वाटत. विरक्त व्हावस वाटत मग तुम्ही असं करा तुकाराम म्हणजे अभंग म्हणा समर्थांचे श्लोक म्हणा ओवाया म्हणा काहीतरी म्हणा नाही ते हे भरजी भरजी तुम्ही आत या ना. आलो आलो लोकांना आवरायचं कसं. हो हो ना फटकन कुणी मारलं. आई 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 हे मी तुमचे पाय धरतो. तुम्ही माझ्या आबरीचं रक्षण करणं आता तुमच्या हाती आहे. तुमच्या मुलीला गायला सांगा हो. त्यांनी गायला सुरुवात केल्याशिवाय मी तुमची पाय धरणार नाही. अगं मंजिरी असं काय करते गा अशा या आईन वेळेला देवाच्या ठिकाणी दगा देणं बरं नव्हे का. प्रत्यक्ष अंजनी बाई मला भेटल्या बरं. आई हे पा आता मी या मारुतीची शपथ घेऊन सांगतो की पुन्हा मी या गाण्याच्या भांगड पडणार नाही. बाई आई आपलं ते भजन बरं हो. भजन बरं अगं का Ah
काढलेला फोटो त्या जवळच माझा स्टुडिओ आहे. पिक सर्व्हिस फोटोग्राफी माझी सर्व्हिस पिक असते समजला. आता तुला कळलं ना तुझ्या फॅशन बद्दल मी का ओरडतो ते. आज त्या छब्यानं बिट्टीला पळवली, उद्या एखादा गुलछब्या मला पळवायचा. त्यापेक्षा लग्नच करून टाका ना तिचं. कॉलेज सोडलं त्याचे ना नटन फॅशन आपोआपच बंद होईल तिचं. अहो पण लग्न व्हायला पाहिजे ना तिचं. 25 लोकांना विचारलं हिच्या लग्नाबद्दल. मग जो तू सांगतोय लग्न करून हिला सासरी पाठवण्याच्याऐवजी नटी करून हॉलिवूडला पाठवा म्हणतो. हो पाठवू म्हणा. काय पाठवू काय, मी हॉलिवूडला जाते का मी ठाण्याला जातो काही कळत नाही. लग्न करून टाका बघू तिचं. कॉलेज सोडलं त्याची ना नटणं मुरडणं फॅशन सगळं काही सोडले. अगं पण लग्न व्हायला नको का. 25 लोकांना विचारलं हिच्या लग्नाबद्दल. काय जो तू सांगतोय तिला लग्न करून सासरी पाठवण्याच्या ऐवजी नटी करून हॉलिवूडला पाठव. या मंगलजी मी तरुणा विशेषतः सुंदर तरुणी ना हात जोडून सांगते की स्त्रिया जर ब्रह्मचारी राहतील तत्पुरुषांना ब्रह्मचारी राहणं भाग आहे. ते सुलभ व्हावं म्हणूनच मी मुक्ताश्रम नावाचा आश्रम सुरू केला आहे. त्या आश्रमात या. संगीत चक्री भजनाचा भारदार कार्यक्रम अशा कार्यक्रमांच्या काय राणी सरकार आपल्या प्रिन्सेस उठल्या नाही तुट अजून. हा छान नाही का पाहिजे त्यांना. पिटी जा त्याला बोलव. मी घरात असलो म्हणजे बसत नाही आणि नसलो म्हणजे विचारत्या तर सुंदर मला बायको आहे की नाही म्हणून. खरंच आहे नाही तरी. नाही खरंच बायको आहे त्याला. बाबा काय करत नाही. हा म्हणजे गेली कुठे बळाली की काय. मला सांगितलं त्या छबूकडे नीट लक्ष ठेव. तिने मला काय जात होते काय. ते बघ रंगीबेरंगी कपडे ते नाटकात आहे प्रताप. हा दुसरं काय नोटीस असणार रजिस्टर लग्नाची. चष्मा नाही वाटत राहू दे. नको राहू दे. बाबा आई माझ्यामुळं तुमच्यावर त्रासाची परंपरा कोसळली. या त्रासातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी मुक्ताश्रमाकडे जात आहे. माझ्या लग्नाची चिंता नको. आजन्म ब्रह्मचारिणी राहणार आहे. ब्रह्मचारिणी काशीची गंगा राजापुरी उमटते म्हणतात तसं झालं. माझा मामा ब्रह्मचारी होता. एकदा कुठं गेला तो आलाच नाही परत. त्याचे वेळ तर या कार्टून डोक्यात घेतलं नाही. फार चांगलं झालं. सुंठे वाचून खोकला गेला. राहू दे ब्रह्मचारीनी. अहो काय बोलणं तरी हे. काय झालं. तसलं खडतर आयुष्य कसं संसुळेल तिला. का काय वाईट आहे. संसार करण्यापेक्षा ब्रह्मचारी राहणं कठीण आहे. या असल्या दोन पोरी सांभाळतो म्हणून कबूल कर. आत्ता ब्रह्मचारी राहतो. माधवी तो वेणू गोकुळी पानावल्या धेनू. श्री हरी माधवी तो वेणू गोकुळी पानावल्या धेनू. नयनी धरावा देवी गहिवर. नयनी धरावा देवी गहिवर. धरावा देवी गहिवर. नयनी धरावा देवी गहिवर. धरती धारा तशा महिवर. धरती धारा तशा महिवर. गोशाळेतील धूळ दहाने. गोशाळेतील धूळ दहाने. रजता ते रेणू रेणू रेणू.
श्री हरी माधवी तो वेणु गोकुळी पानावल्या धेनु श्री हरी माधवी तो वेणु गोकुळी पानावल्या धेनु माधवी तो वेणु माधवी तो वेणु माधवी तो वेणु गोकुळी पानावल्या धेनु श्री हरी माधवी तो वेणु हे काय हे गवस निघाला बघू तुमच्या तंबोऱ्याला थांबा अहो कुटुंब हा आमचा प्रयोग चालू आहे प्रयोग कसला डोंबल्याचा एक अक्षर बोलू नका आमच्या तंद्रीत खंड पडतो रामशरण रामशरण ए रामशरण जीवित आहे दूध किती निघालाल रोजच्या पक्षी कमी निघालं नाही निघणारच आमचं संगीत अर्ध्यात बंद पाडलं ना तुम्ही तुम्हा लोकांना संगीत म्हणजे कळतच नाही पण आम्हाला कळून क्यों काय गायकी समजलं पाहिजे ना त्या देत्या ठीक आहे उद्यापासून राग बदलूनच बघतो स्वरांच्या विस्ताराबरोबर दुधाचाही विस्तार वाढला पाहिजे वाढलाच पाहिजे ठीक आहे आताच्या तळा घागरी आशावाच बोलू नमस्ते नमस्ते कोण तू मी ओळखलं नाही मला आपण आम्ही आश्रमासी ओळखी ठेवीत नाही कोणाच्या त्या वाढवीत नाही ओळखीचं रूपांतर स्नेहात स्नेहाचं प्रेमात आणि प्रेमानं साधनेत बाधा येते माझं नाव मंजिरी वाळिंबे मुंबईत दादर विभागात राहते मी आज जन्म ब्रह्मचारिणी राहण्याची प्रतिज्ञा करून आले मी हा बाबतीत आधी पत्रव्यवहार करायला हवा होतास एकदम येऊन भेटायला हे काही सचिवालय नाही जा आधी आश्रमाच्या मुख्यमंत्रींना भेट मग माझ्याकडे ये मुख्यमंत्री कुठल्याही स्त्री पुरुषाकडे वत्सल भावनेनं पाहण्याविषयी जिजीजींची आम्हाला आज्ञा आहे काय काम आहे तुझं मला आश्रमात प्रवेश हवा आहे तुझे वडील काय करतात सॉलिसिटर फर्म मध्ये पगार 400 रुपये पण बाईसाहेब आश्रमात मी राहणार आहे माझे वडील नाही पण तू पैसे मिळवतेस का नाही म्हणूनच तुझ्या वडिलांचा पगार विचारला सध्याच्या काळात साधना सुचिता ब्रह्मचर्य या गोष्टी गरिबांना परवडत नाहीत पण आपण सांगाल ते काम करीन मी आश्रमात ते करावंच लागेल तुला आश्रमापुढे पुष्कळ योजना आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज आहे म्हणून जितके सधन सभासद मिळतील तितके हवेत आश्रमाला हे जिजीजी तुला सांगणार नाहीत म्हणून मी सांगते साळू ए साळू हे बघ हे कागद जिजीजीनं नेऊन दे जा कुणाला द्यायचं म्हणाला काय ग हल्ली तुला जरा ऐकायला कमी यायला लागलाय का जी 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 आता नीट लक्षात आलं का जी हा 3 जी नीट लक्षात ठेव जी 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 हे नीट नेऊन दे जा जी काय ग हल्ली मुंबईत सिनेमा कोणता आहे हल्ली हा उसना नवरा उसना नवरा अगं बाई खूप गंमत असेल नाही हो ना आदित्यचा नवरा असतो मग उसना नवरा येतो आणि मग ती त्या दोघांच्या तावडीत सापडते खूप खूप गंमत आहे अय्या आम्हाला साधी वर्तमानपत्र सुद्धा इथं वाचायला मिळत नाही का हो जिजींची बंदी दुसरं काय कोण काय गडबड चालली
माईजी एक तक्रार आहे. हिने मिरची आणली आश्रमात. मी नाही हो माईजी, ही खोटं बोलते. खोटं बोलते का? ही पहा माईजी, माईजी हिने चांगली असेल त्या दूधवाल्याकडून उगीच माझं नाव घेते. उगीच घेतली का? स्वतः आणते माझ्यावर आळ घेते. मिरची आश्रमात मिरची खायची बंदी आहे ठाऊक नाही तुला? जीजीजीना हे जर समजलं तर 8 दिवस उपासाची शिक्षा येतील ठाऊक आहे. जा पुन्हा असं करू नकोस, जा म्हणते ना. दुसरं काय नाही, मिरची कांदा लसूण ब्रह्मचर्याला विघातक आहे ना. अहो मग दुसरं काय खायचं इथं? रस. कसला? फक्त कडुंबाचा. काय जीजीजी? ह्या मुलीला दाखल करून घ्या आपल्या आश्रमात. जी जी रुग्णालय चालवायचं आहे ना, चांगला उपयोग होईल आपल्याला ह्या मुलीचा. जी मंजरी तू अन्न खात्यात जा आणि पुढची व्यवस्था पाहा. जी अन्न खात कुठे आहे? ते काय आमचं आपलं दूध खात आहे. काय रे चांगली पोर दिसती अरे. अरे पण ह्या आश्रमात कशी पाई आली? तीच कळत नाही. वाटेवरला चोर बी लगीन करेल हिच्या संग. वय वय दिसती असती. काय रे काय बडबडताय? काही नाही काही नाही, लाज वाटत नाही पोरींची तोंड बघायला. माफ करा अहो लय दिसल नाही आज बघण्यासारखे दिसले. असं काय सांगू का जीजीजी? नगर नगर पाहिजे तर 2 पावशे तू ज्यादा घेऊन जा, पण आमच्या पोटावर मार नका. बघा ब्रह्मचारिणीच्या आश्रमात येत आणि लग्नाची भाषा बोलता का? अहो चुकले बघा आम्ही. सावट मेले. अरे तू नव्हता का रे? अरे आश्रमात एक पोरगी आली आहे. अरे ये का 1000 पोरी आहेत आश्रमात. अरे आती पण ह्या पुरीचं रूप आहे अशी राणीवाणी. अरे कशा पायी असल्या पुरी आश्रमात येत्यात आणि आपली जिंदगी जाळून घेत्यात कुणा ठाऊ. कुठली आहे ती पोरगी? अरे मुंबईची आहे म्हणत. मुंबईची वय? अरे चांगली शिकली सवरली आहे आणि गाणं बजावलं बी येते ना तिला. अरे काय म्हणतोय काय? स्वतः ऐकलं. बाळ ए बाळ कोण आहे रे तिकडे? जी बाळला पाहिलत का? नाही बा. नाही आई मी इथे आहे. अरे तू इथे आहेस? मी किती घाबरले होते. मला वाटलं कुठे काळोखात गेलायस. चल झोपायचं नाही का तुला? चल आई मी इथे झोपतो. का ते आज बाबा. अरे त्यांच्या गाण्याला का भिवून तू इथे आलायस? अरे त्यांचं गाण्याचं वेळ सोडलं तर त्यांच्यासारखा माणूस नाही. चल झोपायला. चल अरे इकडून नव्हे तिकडून शहाण तो Ah.
नयन मेयान बान कोणसी परी रे नयन मेयान बान नयन में नयन में Oh.
तरुण वेडा आहे तुला काय ठाऊ तिच्यासाठीच वेडा झालाय तू जीजीजी टक लावून मगापासून तिच्याकडेच पाहतोय जुन्या ओळखीचा आहे का तुझ्या नाही मग तो वेडा आहे हे तू कसं सांगितलंस अरे 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 थांब 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 अरे चाललास कुठं अरे तुझ्यासाठी आम्ही इथं आलो आणि तू निघालास होय बरं झालं आपण आलास हा कोण वेडा धटीगण इथे येऊन मुलीला न्याहाळत बसलाय तो धटीगण नाही हे आमचे चिरंजीव आहेत सरदार बाळासाहेब हे आले नव्हते का दोघे तर मारती संस्थानात गप्प बेस मूर्खे कुणाविषयी काय बोलावं काही कळतं का तुला एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा वेडा कसा असेल नाही 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 सुरुवातीला तो वेडाच होता अलीकडे अलीकडे जरा शहाणा झालाय आमचे सारखे प्रयोग चालू आहेत ना संगीताचे आपण आला नसता तर केवढा घोटाळा झाला असता हे बाळासाहेब तसंच परत गेले असते आणि आश्रमाला दूध तुटला असता आमचा असं कसं होईल समाज सेवकाची सेवा ही समाज सेवेपेक्षा फार मोठी असते हा झाला आपला मोठेपणा त्या मोठेपणावर विसंबूनच आम्ही एक योजना काढली निसर्गोपचाराची मी खूप अभ्यास केला त्या शास्त्राचा पण कुणीच रोगी धरत नाही यायला असं कसं होईल अहो रोगी इथे येणार नाही तर जाईल कुठे दुसरीकडे मारायला म्हणजे रे वृंदापेय तयार कर मी यांना रुग्णालयात दाखवून येते जी सरकार बघा आहेत का मारुती संस्थान हेच का वाळिंबे कुठे राहतात अगोदर देवाचं दर्शन तिथं काहीतरी ठेवा पण आलो थांबा नमस्कार नमस्कार विश्व वाळिंबे आपणच का हो काय काम आहे आपलं उद्गावच्या राणी साहेब आपल्याला भेटायला मागतायत राणीसाहेब मोटारीत बसले आहेत त्या असं का थांबा थांबा अगं अनुराधा कुठलं संस्थान म्हणा उदगाव आपण उदगाव वरती बोलावता ना बोलाव ना आपण अनुराधा हे अनुराधा लोक काय गडबड आहे तुमची गाणं बोल नको सगळं राणीसाहेब येत आहेत राणीसाहेब हो कुठल्या राणीसाहेब नंतर सांगतो मला कपडे आण लोक कपडे कपडे आण तुझं म्हणजे मध्ये 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 हे आपले वाळिंबे या 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 आता आपण कुठं बसणार त्याच काय आहे आमच्याकडली माणसं आहेत माणसासारखी त्यामुळं खुर्च्या आहेत लहान तेव्हा आपण काही हरकत नाही मी खाली बसते त्याची जागा भरपूर आहे मी अशासाठी आले होते पोंगशे जी सरकार हाच ना हा आपल्याच मुलीचा फोटो का हो आपली मंजिरी ती तिनं काय केलं आणखी तिनं काही केलं नाही मी तिचं कल्याण करणार आपण आणि मंजिरीचं कल्याण करणार काही
कल्पना येत नाही बा। बघू बघू हा ताईचा फोटो। माझा राजकुमार आहे ना, तो तिच्या वर्गात होता, ती त्याला आवडली। काय रे पोंक्षे? जी सरकार, आता काळ बदलला आहे, तुमची संमती असली तरी तुम्ही फार व्याही आणि होतील विहिणी। काय सरकार? मी आपल्याला नंतर कळवतो। हो, मुलगी इथं नाहीये। कुठं असते ती? परदेशी तर नाही ना? हो, नाही तर कुठतरी फॉरेनला गेलेली असायची। नाही नाही, फॉरेनला नाही, हिंदुस्थानातच आहे। फक्त तिला बोलून घेतो मग कळवतो। जरा लवकर कळवा म्हणजे झालं। नाही म्हणायला, आजकाल लोक आम्हा संस्थानिकांशी शरीर संबंध जोडायला अकारण घाबरतात। संस्थान जरी विलीन झाली असली तरी अजून वैभव कायम आहे ते दिसतच आहे। तसं आपल्या मुलीला काही कमी पडणार नाही। होय ना राणी सर? चला पोंक्षे, चला। थांबा थांबा। होय सरका। पोंक्षे नाही, चहा वगैरे घेतला असतात म्हणजे बरं वाटत। नको नको नको, मला डायबिटीस आहे। नमस्कार। नमस्कार। जिना जरा लहान आहे, काय करायचं आता? म्हणजे महालक्ष्मी आली घरा आणि पायरीचा निखाळा चिरा तसं झालं। या कार्टीला आताच ब्रह्मचारी जायची कुठल्या अवधात आठवली? कोणा चांगली उद्गावची राणी झाली असती। आम्हा तसं कळवायचं तिला? कळवून ती यायची नाही, तुझीच मुलगी आहे ती, पत्र सुद्धा पाठवायची नाही। मग आता असं करा। कसं? ते पळून गेलेल्या मुलासाठी जाहिरात देतात ना वर्तमानपत्रात, कि तुझ्या आई फार आजारी आहे, लवकर निघून ये। ते राहू दे, तुम्ही तिला लिहा, ती इथे आली म्हणजे मी तिला काय सांगायचं सांगतो। अगं एवढी मोठी राणी जिना चढून वर आली म्हणजे तिचे युवराज नक्की आपल्या मंजुरीवर खुश आहेत की नाही? म्हटलं माझीच मुलगी आहे ती। माझी नाही वाटत। मी कोणाची? अगं तू आमची। मुक्ताश्रम काय झालं माझ्या राजाला? मुक्ताश्रम अहो ऐकलं का? आपला बाळ काय म्हणतोय ते? हॅलो हॅलो प्रिया बिन नाही आवत के। काय म्हणतोय बाळ? गवस्ती घाला तुमच्या तंबोऱ्याला। बाळ सारखा मुक्ताश्रम मुक्ताश्रम म्हणतोय, ह्याला फार आवडलेली दिसते ती जागा। मुक्ताश्रम अहो ती जागा आहेच आवडण्यासारखी। आहा हा, काय सुंदर हॉस्पिटल बांधलंय म्हणता, असं वाटत की जन्मभर आजारी पडावं। मग ठेवूया बाळाला तिथं, पण प्रवेश मिळेल ना? हो हो, अहो न मिळाला काय झालं? अहो आहे कुठे तिथे रोगी मारायला? अरे शिवाय कुटुंब मुक्ताश्रम आमचं जेड लागतं म्हटलं, अहो आमच्या मुलाची उत्तम सोय त्यांनी केलीच पाहिजे। मग ठेवूया बाळाला तिथं, जरूर बाळाला बरं वाटेल। नाही का रे बाळ? मुक्ताश्रम बाई। अहो बाई का हो, आत कसे आलात परवानगी वाचून? स्त्रियांचा आश्रम आहे हा? स्त्रिया मेसेंजर नेमलेला नाही अजून पोस्टात, ही तार आहे, या एवढी सही करू। कुणाची तार? मंजिरी वाळिंबे। मंजिरी वाळिंबे? सगळी तारा पत्रो हिलाच येतात, रूप नाही ना आम्हाला। खरे ब्रह्मचर्य हे व्रत आहे, सातकारी नाती गोती स्नेह संबंध सारे पास तोडायचे असतात। पण माझी आई आजारी आहे। आई आजारी असती म्हणून काय झालं? तुझी निष्ठा खरी वाटली म्हणून तुला प्रवेश दिला, एरवी दिला नसता। मुक्ताश्रम म्हणजे काय सिनेमा थिएटर नव्हे, अडीच तास बसले खेळ पाहायला निघून गेले। पण मी लगेच येते परत। जायचं असेल तर खुशाल जा, मात्र एक लक्षात ठेव, पुन्हा इथे प्रवेश मिळणार नाही। चालती हो, चालती हो म्हणते ना। कॉंग्रॅच्युलेशन्स। कशाबद्दल? सुटलीस या तुरुंगातून। मलाही तार कर ना वडील वारले म्हणून। अगं पण तुझे वडील वारले ना? हो म्हणूनच म्हणते, मी येते तुझ्या पाठोपाठ। बाबा बाबा ओरडतेस काय? हे घर नाही आई सारखं ओरडायला। एकटी का आलीस? आईने पाठवलं। आईने पाठवलं कशाला? आपली ताई आली। ताई आली? तू पाहिली? हो, तिने मला हे दिलं। हे दिलं? अरे वा अतिशय आनंदाची बातमी, आमच्या मुलीचं नाव ऐकलं असेल तुम्ही, मंजिरी। अहो त्याचा राजाची राणी होणार। हो अगदी लिटरली, परवा राणी साहेब आमच्या घरी आल्या, जमिनीवर बसल्या, अरे तरी तिला मागणी घातली।
मुलगी गेलेली ब्रह्मचारी आश्रमात, परत येते का नाही पंचे, पण आली आता तिचं लग्न होणार आणि हा गरीब कारकून राजकुमाराचा सासरा होणार. वा वा, ऐका नाही आनंदाची बातमी, ऐका नाही, टाळी द्या टाळी द्या. जरा थांब थांब. काय झालं, कशाबद्दल टाळी? बोमला म्हणजे काहीच ऐकू आलं नाही वाटत. साहेबांची बेल वाजली वाटत. हा, तेवढी ऐकू आली ना. कोणाला साहेब? आलो आलो, बस तिथे बेबी, तू तिथे बस, मी आज जाऊन येतो, साहेबांना भेटून येतो. जरा सांभाळा हो, आता घर सांभाळा, आता नाही मिस्टर वालंबे. प्लीज सिट डाऊन. नको, मी उभा राहतो साहेब. कशाला, मला पुष्कळ गोष्ट करायची आहे तुमच्या बरोबर. बसाव. तुमच्या फुल नाम काय? विश्वनाथ जगन्नाथ वाळिंबे. तुमची वाईफचं नाम? नाही नाही साहेब. नाही नाही, तुमची वाईफचं नाम नाही? नाही, नाव आहे, पण आमच्यात अशी कस्टम आहे साहेब की बायकोचं नाव घ्यायचं नाही. कशाला, घेतला पाहिजे मला जरूर आता. मग घेतो ना. तिचं नाव आहे अनुराधा. वाशी कॉल्ड बाय हर पेरेंट्स अनुराधा ऑल्सो? नाही नाही साहेब, तिचं माहेरचं नाव तर त्याही पेक्षा चमत्कारिक आहे साहेब. तेच मला पाहिजे, तेच मला पाहिजे. सांगा, तिचं नाव आहे माहेरचं चंपू चंपू. शॅम्पू? शॅम्पू नाही, चंपू चंपू, सी एच सी एच. दॅट्स इट, दॅट्स इट. हिअर इट इज स्पेल्ड सी एच ए एम पी ओ ओ टी ए आय. चंपू ताय. चंपू ताय नाही, ताय नाही, चंपू ताई ताई. व्हॉट एव्हर इट मे बी, ताई युअर बो, आय एम नॉट कन्सर्न. तिला पहिला मुलगा आहे काय? मुलगा नाही साहेब, मुलगी आहे, मुलगी मोठी. तिचं लग्न ठरलंय साहेब एका प्रिन्स ने, तिला मागणी घातली. प्रिन्स? होय साहेब. मॅम वाय सर? तिच्या लग्न करू नकोस. का? तुझी पोरगी करोडपती होयचा संभव आहे. कुठे? हो सर. लिसन, थांबा थांबा, मला जरा कुणी पाणी पाणी द्याल का? पाणी होय, पाणी. लिसन, कॅलिफोर्नियामध्ये बोस्टन नावाचे शहर आहे. तर मला काय माहिती? बोस्टन, बोस्टन नावाचे शहर आहे. तिकडे एक इंडियन सेंट राहतात. सेंट? सेंट म्हणजे साधू, साधू. हा, साधू. ही इज व्हेरी फेमस एज ब्रह्मचारी जी. जगभर त्यांचा शिष्य आहे. स्टेट आहे, प्रॉपर्टी आहे. हिंदुस्तान म्हणजे आमची फर्म त्यांची सल्लागार. डू यू फॉलो? येस सर. ते ब्रह्मचारी जी नुक्त समाधिष्ट झाले, त्यांच्या मृत्यूपत्र आपणीकडे आले. त्या विलमध्ये तुमच्या चंपूताईचा नाम आहे आणि विश्वनाथ जगन्नाथ वालंबे त्यांची बरोबर लग्न झालेला रेफरन्स आहे. म्हणजे मी सर? हो 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 हो. स्ट्रेंज, पण पुढे पुढे काय लिहिले? त्यांनी लिहिलं आहे की त्यांची सारी इस्टेट त्यांच्या मुलाला मिळावी. मुलाला? ब्रह्मचारी साधू आणि त्याला मुलगा? You have nothing to do with it, my dear. You are not concerned with that. तो मुलगा सापडत नाही. आता स्वामीजीने लिहिलं आहे की तो मुलगा सापडत नसेल तर त्यांची सगळी इस्टेट त्यांची भाचीचे थोरला मुलाला मिळावी. पण पण मला थोरली मुलगी आहे साहेब. म्हणजे ही सगळी लक्षावधी रुपयाची इस्टेट आमच्या मंजिरीला मिळणार? वेट वेट, पुढे प्रोव्हाइडेड तो आहे. काय साहेब? प्रोव्हाइडेड ते आपत्ती आयुष्यभर ब्रह्मचारी राहिला पाहिजे. हा, मी तिला उगीच आश्रमात परत बोलवली. पण साहेब, तिने लग्न केलं तर? यू आर ए फूल. तर सगळी प्रॉपर्टी ते मारुती मंदिरला जाणार. मारुती मंदिर म्हणजे आमच्या काका मामांचं? येस, फॉर्मरली स्वामीजी वॉज स्टेइंग देअर. मग मी तिचं लग्न करू नको? व्हॉट आय एम टॉकिंग टू यू ऑल दिस टाइम. बरोबर, रागवू नका साहेब, मी आता घरी जातो. आता ते आश्रमात परत आले, तिथं राजकुमारशी लग्न ठरल्याचं मी तुम्हाला सांगितलं. अरे कसले राजकुमार, तुझी पोरगी घेऊन जाणार, तुला काय देणार? दे स्वामीजी कॅन परचेज यू 1000 राजकुमार. सेंड हर बॅक टू आश्रम. हो हो, पाठवतो. पण हे सगळं खरं ना साहेब? समजते. आम्ही ऐकलं सगळं तुमचं. नाही, मी आपल्याला सांगणारच होतो. आलं लक्षात आलं? मुकाट्यानं आपल्या पुरीचं लग्न उरकून टाका. ब्रह्मचर्य पुरीच्या जातीला झेपत नाही. मला सल्ला देत आहे, सॉलिसिटरच्या फर्म मध्ये नोकरी कोण करतो? तुम्ही का? मी? तुम्ही? वा, मला शिकवायला आलं. कर्णे, दोन नंबर ची केस बघू का? मी येतो. हो, पण झालं तरी काय? काका, आता म्हणजे भाडेकरू मालक होणार? घोड फार्मर दिसते. ब्रह्मचर्य म्हणजे फुकाची गोष्ट नाही.
गेले आडवे सवाष नाही शुभ शकून असं म्हणजे घोडा होणार आपलं काम होणार तुम्ही नको आई ताप निवलाय बाळासाहेबांचा आता त्याची इच्छा आहे म्हणून राहू नाही म्हटलं तर इथे माझी काही हरकत नाही मी आपलं जातो आमचं कुटुंब आहे तिथे नको नको तुम्ही बर बर आपला फार्म जवळ आहे मी दिवसातून एक दोन वेळा भेटायला येते ना बाबाला दोन वेळा नाही एकदा बर एक वेळा अहो तसा काळजी करण्यासारखं काही नाही मी स्वतः आहे बाकीच्या सेविका आहेत वर्षभरात खडखडीत बरे होतील बाळासाहेब वर्षभरात हो पण बाळाकडे लक्ष द्या बरं बरं जाऊ मी बाळा एकदा हा हा बर एकदा येते जाते बर आई एकदा उठाव यशस्वी पंतप्रधान बनले वाजली बेल वाजली त्याला आनंद आहे रविवारी सुद्धा स्वस्थपणे संसार करू देत नाही हे लोक नाहीतर काय मेलं अहो आलो वाजू नका आलो आलो नमस्कार नमस्कार कोण पाहिजे आपल्याला सरकार आले सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि माझ्याकडं नो 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 राणीसाहेब ऑफ उद्गाव नो 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 भारत हा लोकशाही देश आहे तिथे राणी नाही राजा नाही तुम्ही आम्ही म्हणजे अहो आपली मुलगी देणार होती त्यांच्या मुलाला काय वेळ लागली की काय तुम्हाला आम्हाला नाही आमच्या मुलीचं लग्न करायचं का नाही तुला नाही कळायचं ती जाणार आहे मुक्ताश्रमात ब्रह्मचारिणी राहण्यासाठी अहो अजूनही विचार करा ब्रह्मचारी राहणं काही साधी गोष्ट नाही तुम्हाला राहायला सांगतोय का रस्ता जाणार बघू तुम्ही राणीसाहेब सरकार मंजिरीचे लग्न आपल्या युवराजा बरोबर होणार हे पक्क आहे ना नाही म्हणजे आम्ही ऐकलं होतं म्हणून विचारतो ते आमच्या दिवाणांना विचारा पोंगशे हे आपले दिवाण का हो पगडी आहे ना तेच ते नमस्कार पोंगशे साहेब नमस्कार काय निकाल काय लागला अहो वाईंबे काय विक्षिप्त माणूस आहे हो काय म्हणतो काय आपल्या मुलीचं लग्नच करायचं नाही म्हणतो काय करायचं म्हणतो ब्रह्मचारी श्रमात पाठवणार आहे म्हणे पाठवणार का पाठवली अहो पाठवली निकाल लागला पोंगशे जी सरकार मामा ऐकलत नाही मंजिरी आज जन्म ब्रह्मचारी राहण्याकरता पुन्हा आश्रमात गेली ना तिचं ब्रह्मचर्य म्हणजे आपला निकालच पा तिनं लग्न केलं पाहिजे अशी काहीतरी आपण खटपट केली पाहिजे खटपट करायची म्हणजे काय करायचं बस सांगतो उद्याच्या वर्तमानपत्रात आपण एक जाहिरात देऊया काय म्हणून तरुण पदवीधर पाहिजे कशाला हो आपल्या मारुती संस्थान मार्फत शिष्यवृत्त्या देऊन विद्यार्थी परदेशी पाठवायचे म्हणतो असं खोटं छापायचं अहो जाहिरात कधी खरी असते का हा आता प्रत्यक्ष तरुण मंडळी आली की त्यांना तेवढं खरं सांगायचं हा अशा कामात ते कधी नाही म्हणणार नाही अशा कामात म्हणजे कशा कामात म्हणजे असं करायचं त्यांनी या तरुण मंडळीने काय वाटेल ते करून तिला प्रेमात घ्यायची पण ही तरुण मंडळी नुसतं प्रेमच करत राहतील लग्न असं कुठे झालंय आपला हिंदुस्थान देश आहे यात प्रेमाचा शेवट शेवटी लग्नातच व्हायचा आहेस तू आलीस काय गेलीस काय आणि पुन्हा आलीस काय हा कसा चंचलपणा आज तुझी आई आजारी पडली उद्या वडिलांना कसला अपघात झाला तरी सोडणार नाही मी तुला आहे कबूल मी प्रतिज्ञा पत्रकावर सही केली आहे तशी ठीक आहे लाभ कामाला हे बघ आपल्या रुग्णालयात एक रोगी आलाय त्याची सेवा करायची मी सांगेन तशी त्याला मायेने वागवायचं पण त्याचे हट्ट पूर्वाचे नाही श्रीमंता घरचा पोरगा आहे जपून वागायचं शिजवलेलं अन्न द्यायचं नाही भिजवलेलं द्यायचं गोडाचं द्यायचं नाही मोडाचं द्यायचं सूर्यस्नान मालिश वगैरे सर्व गोष्टी अगदी वेळेच्या वेळी करायच्या आणि हे करताना अंतकरण शुद्ध आणि वासनारही ठेवायचं जमेल का तुला प्रयत्न करते मी आहे तुझ्या पाठीशी जा बर कोको आणला नाही वृंदा पेयाची वेळ झाली वृंदा पेय घ्यायचं ना रोज सकाळी उठल्याबरोबर वृंदा पेय काय धंदा हा धंदा पेय नाही वृंदा पेय म्हणजे तुळशीचा काढा मग काढायला काढा नाही ना की त्याला एवढं जाडा शब्द कशाला वापरताय
अवडंबर करायची सवय लागली तुम्हा आश्रमाच्या लोकांना. असं काय बरं करायचं? हा बोरं नको का वाटायला? कसली बोरं? बोरं नाही बरं नको का वाटायला? काय नको मला बरं वाटायला? तुम्ही चालते होय तू खप्पड चेहरा मला पुन्हा दाखवू नका. मी खप्पड आहे वाटतो? आरशात बघा. आणि माझ्यापेक्षा दुसरा सुंदर चेहरा कुठून आढळणार तुम्हाला आश्रमात? म्हणून म्हणतो तुम्ही तू चालते वा होता की नाही? तुम्ही चालते वा. काय झालं आलीस का तू मला? म्हणजे काय म्हणतोय पेशंट? शाणा होतो असं दिसतंय. म्हणजे वेडा का आहे तू? सगळे म्हणतात तसं, पण मला नाही वाटत तो वेडा असेल म्हणून. अगं वेड पांघरून पेडगावला जाणारा सांडणी सार दिसतोय. मला खप्पड म्हणाला तो. अगं अगं सुंदर हे काय बोलतं? सेविकाने असं रडायचं नसतं. तुला खप्पड म्हणलेलं आवडेल का? हे पा मी करीन त्याची सेवा म्हणू दे मला. हे बघ फार जवळ जाऊ नको त्याच्या. का बरं? मला आवडत तो. नशीब बिचारे. कंटाळा आलाय मला त्याचा. मग मी भरू का? मी भरू हो. अहो बघता काय घ्या ना. कडू आहे का? नाही आता गोड लागला. मग हा सगळा घ्या पाहू. काढा हो, पण तुम्ही मला रोज पाडणार ना? तुम्ही घेत नाही थोडा? चांगला आहे, गोड आहे. काय छान वाटत नाही टेबल म्हणून खायला? पूर्वी का टेबल नव्हतं? ग कारकुंड्याच्या घरात टेबल बरं दिसत नाही. आता आपण लक्षाधीश होणार आहोत ना, आपल्या मंजुताईला फार मोठी इस्टेट मिळणार आहे. इस्टेट म्हणजे? इस्टेट म्हणजे पैसा, घर, दार. आता हे घर आपलं होणार आहे. आता भाडं बिड. पण केव्हा? सुंदरमनं सगळं अमेरिकेत कळवलंच आहे. तिकडून स्वामीजींच्या मठाचे प्रतिनिधी आले की ब्रह्मचारीची सगळी इस्टेट म्हणजे त्याच्या ताब्यात घेतील. ब्रह्मचारीची? आपलं लग्न ठरलं होत त्यावेळेला बातमी उठली ती घरात की मन्या मामा पळून गेला म्हणून. कोणी सुद्धा लक्ष दिलं नाही तिकडं. पण कोणाला ठाऊक तो आता तिकडे जाऊन एवढा मोठा ब्रह्मचारी होईल म्हणून. अगं म्हटलं येत आहे स्त्रियस चरित्रम पुरुषस्य भाग्यम, देवोन जनाती कुतो मनुष्य. खरंच ते. अहो बाबांचं तर राहू द्या, पण आई सुद्धा कधी बरं बोलायची नाही आपल्या भावाबद्दल. पण आज आज सगळ्या जगभर लौकिक आहे त्यांचा. केनया, युगांडा यासारख्या अंधाऱ्या देशात सुद्धा शिष्य आहेत त्यांचे. आणि इस्टेट सगळ्या जगभर पसरले बरं. अगं हिंदुस्थानात तर किती आहे. नीलगिरीवर चहाचे मळे आहेत, गोवा बॉर्डरवर मँगनीच्या खाणी आहेत, द्वारका, हरिद्वार, पुरी, रामेश्वर चारी धामाला मोठ मोठे मठ आहेत. आहेच कुठं? असं म्हणजे काय सुंदरम सांगत होता? आपल्या मारुती संस्थानला देणगी यायची परदेशातून, ती त्यांच्याकडूनच वाटत. अगं ही कसली फडतूस माणसं. त्या ब्रह्मचारीजींची माझी जिवंतपणी गाठ पडायला पाहिजे होती. म्हणजे मी सांगितलं असतं की या काका मामांना कपरदी काही देऊ नका. हराम खोर लेखाचे नाहीतर काय मेलं? देवस्थानच्या पैशावर बसून खातात मेले. त्यांनी खावं माणसानं, पण काही जाणीव. अगं चांगला शनिवार मारुतीचा वार आणि हे महालक्ष्मीला पांडुरंगाला नमस्कार करतायत. पांडुरंगाला? आपला पांडू खाडे ग रेस खेळतात लेखायची. अहो आता ते वाईंबाचं घोडं लागतं का आपलं घोडं होईल? होत आपलंच होईल होणार.
हे बघा काका, बाहेर तरुण पोर आलेली आहे, त्यातली तीन सिलेक्ट केलेली आहे, त्यांची कामं त्यांना समजावून सांगितली. आता फक्त मुक्ताश्रमाच्या रुग्णालयात पाठवलं की झालं. ही तिन्ही पोरं मंजिरीच्या ओळखीची आहेत. फर्स्ट क्लास बरं का. आपले स्वामीजी अमेरिकेहून येण्याच्या आत या तीन कार्ट्यापैकी त्या पुरीनं कोणाच्या गळ्यात माळ घातली तरी आपण रेस जिंकली. अगदी. त्या वाळिंब्याचं घोडं नो वे. अगदी. आता आपण प्रथम असं करूया, त्या पोराला पाठवायच्या अगोदर त्याला प्रेमपाठ शिकूया. त्याची नको काळजी तुम्हाला, हे टेक्निक मला पाठ आहे. अहो आपली लग्न झाली नाही म्हणून काय झालं, आपलं प्रेम फसलं म्हणूनच आपण ब्रह्मचर्य राहिलोय ना. होय राईट 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 बरोबर. आता आपण दोघे म्हणून त्यांना प्रेम पाठ शिकूया. म्हणजे ऍक्टिंग. म्हणजे बोलायचं कसं, राजायचं कसं, प्रेम कसं करायचं, मूर्ख कसा. गुड आयडिया गुड आयडिया. आताच त्यांना बोलू का? नको आज नको. का का? आज रेसचा दिवस. अरे हो. जय हनुमान. जय पांडू खरे. यू शू गुड लक. गुड लक. मला गुदगुल्या गुदगुल्या. तुम्ही रागवलं कशाबद्दल? नाही, तुमच्या हात हळूहळू चालायला लागलाय. मंजरी मुंबईची आणखी तीन रोगी येणार आहे, असेच मानसिक रोगी आहेत. तुझ्यावर कामाचा फार भार पडणार आहे, पण माझी खात्री आहे तू सर्व मनपूर्वक करशील. तुम्ही पाठीशी असल्यावर मी का नाही करणार? नाही. काय छान बरं वाटत ना बाळाचा. तुम्ही जा. मग ती तिघे जण कशाला येतात? म्हणजे काही हॉस्पिटल आहे? नाही आपण दोघं इथं दोघंच फक्त. बरं बरं गप्प राहू. सेवा. अरे करते ना सेवा. तिला करू का? मग आता आंघोळ करायची ना. बुडी बुडी बरं गप्प. साबण लावायचं डाळीचं पीठ. आम्ही नाही जा. अगदी दोघं फक्त तू आणि मी. लाडके असं कसं करता येईल मला? माझ्या घरात माणसं आहेत, आई आहे, वडील आहे. मग माझ्या घरात नाही वाटत आई वडील. त्यांचाही विचार तुला केला पाहिजे. नाही तुझ्यामुळे त्यांना केवढी इस्टेट मिळणार आहे. स्वार्थी त्यांच्या स्वार्था करता मी का माझ्या आयुष्यात अहम करून घेऊ? श्रीमंती आली म्हणजे त्यात तुम्ही सुखी होशील. नुसत्या श्रीमंती सुख नाही माझ्या राजा. मग कशात आहे माझ्या राणी? प्रीती प्रीती प्रीती. लाडके टागोरांची कविता तुला माहित आहे ना? कोणती ती? प्रीती विना वेडा पिसा जीव. नाही का? ती नाही. मग कोणती? काय लाडके मला सूर्य नको, चंद्र नको, तारे नको, फक्त मला तू पाहिजे. मी नाही म्हटलं का रे किती किती गोड बोलतोस रे. लाडके समुद्रातून ढग निर्माण होतात, त्याचं पाणी होऊन पुन्हा समुद्राला मिळत. त्याप्रमाणे माझ्या बोलण्याचा गोडवा तुझ्यामुळं मला आला आहे, तो पुन्हा तुला जाऊन मिळणार. किती किती चांगलं आहेस रे माझ्या राजा. बस मुलानो या पुढं एकदम लग्नाची मागणी घालायची. येस राईट. काका आता हे प्रेमाचे पाठ पुरे झाले. काय अहो आपण जर हे प्रेमाचे पाठ ज्यांना द्यायला लागलो तर स्वामीजी परस्पर आश्रमात जातील आणि ती इस्टेट त्या पुरीला देऊन टाकतील. राईट इथं स्टॉप. राईट बरं का? नाही ते विनाकारण आमची ही तीन घोड्यांचं ब्रॅकेट स्क्रॅच होऊन जायचं. बरं का मुलानो या पुढं तुमचा रेस कोर्स म्हणजे आश्रम. बरं का? एकदम स्टार्ट टू फिनिश. वन टू थ्री. आहेत कुठे कपडे बदलायला? आता कपडे बदलायचे म्हणजे आश्रमात जायला हवं, म्हणजे पुन्हा भेटणारच की. अहो मग माझे कपडे आहेत घालता काय? ईश पुरुषाचे कपडे घालू मी. मग इथं कोण आहे बघायला?
मला तुम्ही बघणार, तुम्हाला मी बघणार, हे घ्या बघो कपडे घाला। वाह शाणे सर, आणि हे जिजीजींना कळलं तर? अरे जिजी झोपले असेल आता, मला मात्र झोप येणार नाही। बदला बघू कपडे का मी उपास करू? पोरेवाले लाग मारेन मी, कपडे बदला। नको नको मी कपडे बदलते, झोपा बघू तुम्ही आता, झोपा म्हणते ना। बदला बघू कपडे नाहीतर आजारी पडाल, सर्दी होईल ना। बदला बदलले झाले बदलून। काय म्हणाला? अहो तुम्ही किती छान दिसता हो, मला तुमच्यावर प्रेम करायचं वाटतंय। प्रेम? हो करू। मंजिरे बाई, माझ्या तो वेड्यासारखं काहीतरी घडलं। वेड्यासारखं? मी वेडा आहे असंच तुम्हाला म्हणायचं ना। खरं आहे मंजिरी बाई, गेलं वर्षभर माझी वेड्यासारखीच परिस्थिती झाली होती। मला काही आठवत नव्हतं, मी कोण आहे, कुठून आलो, माझं नाव काय, काय काही आठवत नव्हतं मला। आता मला सगळं आठवलं। मंजिरी बाई, मी खरंच वेडा नाही, मी वेडा नाही, मी एका अनाथ आश्रमातच लहानाचा मोठा झालो। उपजत बुद्धीच्या बळावर एम ए पर्यंत शिकलो। तत्वज्ञान हा माझा आवडता विषय, त्या विषयात मला पहिला वर्ग मिळाला आणि त्या विषयाच्या अधिक अध्ययनासाठी मी गेल्या वर्षी अमेरिकेला गेलो होतो। बोस्टन जवळच्या एका आश्रमातल्या एका भारतीय साधूच्या दर्शनासाठी गेलो असताना तिथल्या एका योग्याकडून मला माझं जन्मरहस्य समजलं आणि माझ्या मस्तकावर परिणाम झाला। स्वतःशी विचार करता करता माझी अवस्था एखाद्या भ्रमिष्ठासारखी झाली। मी हिंदुस्थानात परत आलो आणि भडकलो, वाऱ्यावरच्या पतंगासारखा भडकलो। कुठं गेलो, कसा वागलो, काय काय आठवत नाही मला। त्या दिवशी मी तुमचा अभंग ऐकला आणि माझ्या मेंदूत काहीतरी हालचाल झाली। माझ्या मनाची बधिरता गेली नव्हती, पण माझं शरीर मात्र जाग झाल्यासारखं वाटत होत। आणि मंजिरी बाई, त्या शरीर लालसेनं माझ्या हातून आजचा हा प्रमाद घडला। मला क्षमा करा मंजिरी बाई, मी खरंच मेडा नाही। नागपूरमध्ये एका कॉलेजात मी तत्वज्ञानाचा प्रोफेसर होतो, माझं नाव नितीन राजहंस। माझं नाव नितीन राजहंस। मला आता सगळं आठवलं मंजिरी बाई, क्षमा करा मला, पुन्हा माझ्यातून असं नाही व्हायचं। नितीन झोपा बघू आता,
आता काही काही बोलायचं झोप म्हणजे रे बाई तुम्ही मला क्षमा केलीत नाही नीती तुम्ही मला क्षमा केली पाहिजे खरा मीच तुमचा अपराध झोपा बघू आता काही बोलायचं नाही म्हटलं ना इथे आलत होय आणि ऐकते हे काय बोलायचं नाही माझ्याशी मंजिरी वेडा होतो त्यावेळी खूप बोललो मी आणि आता शहाणे झालत होय मंजिरी प्रेम हे शहाण्याला वेड लावतं आणि वेड्याला शहाणे करत आता मात्र खरंच वेड लागला तुम्हाला म्हणजे विसरलात वाटत तुम्ही एक रुग्ण आहात आणि मी तू कोण आहेस मी ब्रह्मचारिणी हा तुझा निव्वळ वेडेपणा मंजिरी नदीने समुद्राला न मिळण्याची शपथ घेतली तर सुगंधाने फुलातच कोंडून घ्यायचं व्रत घेतलं वायू लहरीने न वाहण्याची प्रतिज्ञा केली तर काय होईल माहिती आहे तुला तुम्ही असं काही बोलता कि मलाच वेळ लागेल अशी भीती वाटते मला मी जातेच कशी मंजिरी असीम वेळ हाच खरा शहाणपणा तू सांग तू इथं का आलीस याच उत्तर ठाऊक आहे तुला सखी तोच ध्यास लागला
सच्चिदानंद सच्चिदानंद स्वामी जी लेट मी इंट्रोड्यूस यू या जीजे जी मुक्त आश्रमाची चालिका एंड हे चंपूताई ताई हाँ हाँ चंपूताई ब्रह्मचारी जी की भाची एंड हे विश्वनाथ जगन्नाथ वालंब तो इता हे पल का पतिदेव ओ पतिदेव पतिदेव एंड हे दोगई मारुती मंदिराचे ट्रस्ट हो मी काका कीर्तने मामा झांडले सच्चिदान पण हो आपल्या चंपूताईची मुलगी कुठे आहे हो इथेच आहे ना जागो मंदिरीला म्हणावं गुरुदेव आले लवकर ये एंड ही इज बाबासाहेब इनामदार एंड हिज मिसेस पेटर्न्स ऑफ दिस आश्रम सच्चिदान मला पूर्वाईश माहित आहे तुझं तुम्ही शिरशिरसा कसली करताय प्रेम केलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे ओ आपण लग्न करायचं आहोत अरे लग्न करायला वधूची संमती लागते कोणाची संमती वधूची संमती आपण किडनॅप करू ए मिस्टर खबरदार मी जीजीला सांगेल जीजी काय करणार कपाळ म्हणजे रे तुझा असा हात धरीन आणि या रुग्णालयाचं नृत्यालय करून टाक ए मिस्टर खबरदार सोड माझा सोडत नाही सोड तिचा आय सोडत तुम्ही कोण सांगणार टिकोजी राव मी कोण मी नितीन राजहंस आमच्यासारखेच एक रुग्ण आहेत आपण आम्हाला विचारण्याचा काय अधिकार माझा अधिकार सांगू तुम्हाला ती मंजरी माझी वागदत्त वधू आहे विना हा डेट आली अरे आपलं काम झालं कसलं झालं कपाळ अरे त्या काका मामाचं झालं का चला तेल गेलं तूप गेलं हाती आलं दुपारलं हा कोण उपटला मध्ये नितीन राजहंस आपल्या तिघांत काय भारी आहे का रे हो हो एक प्रेमिक हजारो पातक्यांना भारी असतो खरंय ना मंजिरी मंजिरी ए मंजिरी अरे राम 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 मंजिरी जीजीजी सांगितलंय लवकर तयार आहे म्हणून कॅलिफोर्नियातून कोणीतरी साधू आले पण आश्रम बघायला अग जल्द चल लवकर आटपलं का तुमचं कॅलिफोर्नियातले साधू मी अनेकदा आपल्या मठाशी पत्रव्यवहार केला होता पण मला उत्तर मिळालं नाही आता आमची मंजिरी एवढ्या मोठ्या आश्रमाची अधिकारी होणार आहे त्यातून तरी या आश्रमाला काही ग्रँट मिळावी पण हा प्रश्न मंजिरीचा आहे आमच्या अवधार्याचा नाही छान भरी नकारावर काठी मारली आमच्या मंजिरीताईच्या खालोखा आमच्या मारुती संस्थांचा यांचे इन्स्टिट्यूट हात काय वाट मामा राईट काका येस अगदी बरोबर बाय नमस्कार कर सच्चिदानंद सच्चिदानंद स्वामीजी मिस मंजिरी डॉटर ऑफ चंपूताई हार्दिक अभिनंदन गुरुदेवांच्या इष्टीचे कायदेशीर वारस तुम्ही ठरता सॉरी स्वामीजी सॉरी काही नाही पण बाबा माझा ऐकून तरी घ्या मी घेऊ शकणार नाही माफ करा स्वामीजी मी माझी ब्रह्मचर्याची शपथ पाळू शकणार नाही मामा त्या तीन शिलेदारी आपलं हे काम केलेलं दिसत ना करेक्ट राईट छान छान मंजिरी बाई सांगा सांगा आता आपला भावी पती कोण ते सांगा भाऊ सांग नितीन राजहंस नितीन राजहंस हो मी सच्चिदानंद सच्चिदानंद गुरुदेवांची लीला अगाध आहे हा तरुण मला अमेरिकेत भेटला होता तेव्हाच मला शंका आली नंतर गुरुदेवांच्या जवळ याचं छायाचित्र सुद्धा सापडलं एका जन्मखुणीची माहिती सुद्धा त्यांनी मला सांगितली वत्सा नितीन तुझ्या पाठीवरती तुलसी पत्रासारखी एखादी खूण आहे का आहे ना मी पाहिली माझ्या बाळाला आंघोळ घालताना असं मग हेच गुरुदेवांचे चिरंजीव यांनाच आपल्या इस्टेटीचे विश्वस्त नेमावं अशी गुरुदेवांची इच्छा होती चुलीत गेली मेली इस्टेट बाळ माझं आहे मी नाही त्याला कुणाला देणार आणि काय हो तुमचे गुरुदेव ब्रह्मचारी होते ना मग त्यांना मुलगा कसा झाला ती एक शोक कथा आहे स्वामीजींच्या आयुष्यामध्ये एक तरुणी येऊन गेली होती
त्या दोघांचे एकमेकावरती अतिशय प्रेम होत. स्वामीजी शिक्षणासाठी परदेशी गेले असताना त्यांचा प्रेमाचा साक्षीदार इथं जन्माला आला. पण लोकनिंदेला भिऊन त्या तरुणीनं आत्महत्या केली. त्यामुळे स्वामीजी पूर्ण विरागी बनले आणि त्यांनी स्वतःला ब्रह्मचर्याला वाहून घेतला. होय का रे बाळ? होय आई, हे म्हणतात ते खरंय. माझ्या जन्मदात्या आईनं मला निर्मनुष्य देवळात टाकून दिलं आणि तू मला आईचं प्रेम दिलंस. तूच माझी खरी आई आहेस. मथला इस्टेट मिळू दे, नाहीतर हिंदुस्थानचं अध्यक्ष पद मिळू दे. मला माझा बाळ मिळाला म्हणजे पुरे. असं काय करता कुटुंब? पुत्रासह सून मिळाली, काय वाईट झालं? आहो, पण सून घरात आली की माझा बाळ माझ्यापासून दूर जाईल ना. असं कसं म्हणता? अहो, तिच्यामुळे तर बाळ शहाणा झाला. काय सुनबाई, खरंय की नाही सांगा? खरंय. वेड्याला शहाणे करायचं आणि शहाण्याला वेड लावायचं सामर्थ्याच्या संगीतात आहे खरं. काय कुटुंब, आम्ही काय म्हणत होतो? आता आमचं संगीत आणि ह्या आश्रमाचा प्रचार हे दोन्ही वाया गेलं हे सोडून द्या. होय, गुरुदेवाने त्याबद्दल सुद्धा सांगितलंय. ब्रह्मचर्य ही एक अवघड साधना आहे. 10 लाखामध्ये ती एखाद्यालाच साधते. सामान्यांनी नीतीनं राहावं, ईश्वरी शक्तीची जाणीव ठेवावी म्हणजे झालं. अरे हे गुरु वचन फार उशिरा आमच्या कानी पडलं. होय हो मामा, जरा अगोदर कानी पडतात ते निदान आपण ब्रह्मचर्य तरी राहिलो नसतो. पण आता काय त्याच, जाऊन द्या झालं. बरं अंजनी बाई. मंजिरी बाई. तेच ते. आता तरी मला मंजिरी म्हणा. बरं बरं मंजिरी बाई, आता आपल्याला विनंती एवढी कि हे इष्टिलीचे कागदपत्र आपल्या हाती पडले, नाही म्हणजे हे यांच्या हातात पडले की आपण दोघांनी मिळून आमच्या मारुतीच्या, नाही म्हणजे आमच्या मारुतीच्या दर्शनाला या. बर का, फार चाज्वल्य स्थान आहे. हा, हे तुमचे नीतीन आम्हाला त्या मारुतीच्या माग सापडले. का बरोबर आहे ना? तुम्ही नेहमी दर्शनाला येत जा. त्याशिवाय काय एवढे वैभवाला पेरले ते? येतील येतील येतील. ईश्वरी लीला अगाध आहे. स्वामीजींच्या अफाट संपत्तीचा विश्वस्त त्यांचा परागंदा मुलगा होतो आहे हा देखील एक ईश्वरी संकेत आहे. सच्चिदानंद. मारुतीरायानं आपणाला इस्टेट परत दिलेली आहे. आम्ही तुम्हाला जे काही बोललो ते विसरून जा. आम्ही प्रेमानं बोललोय तुम्हाला. आता आपल्या काही दक्षिणा ठेवली मारुतीला तरी चांगलं. नाही नाही, काय इच्छेला येईल ते. अमुकच असं नाही. नाही नाही नाही, मारुती पाहून घेतो. ते काकांना द्या. मारुतीराया, घ्या तुमच्या तंबोऱ्याला. संगीताला हसू नका कुटुंब. अहो, आमच्या नसला तरी तुमच्या सुनबाईच्या संगीतानं बाळ शहाणा झाला. आता वेडा का करायचंय पुन्हा? छे 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 छे, आता आम्हालाही अक्कल आली. संगीत कुठं केव्हा आणि कोणासमोर गावं याला शास्त्र आहे. आता देवळात म्हटलं म्हणजे भज. बाप माय गाय ब्रह्मचारी, बाप माय गाय ब्रह्मचारी, माते सरी अवज्ञानारी, माते सरी अवज्ञानारी. बाप माता ब्रह्मचारी, बाप माता ब्रह्मचारी, माते सरी अवज्ञानारी.